आता आपले साहेब दिल्लीचा तख्त हलवला चालले आहेत, म्हणून म्हणतो या दिल्लीचा तख्त हलवण्यासाठी जात असताना आपल्याला त्यांना मदत करायची आहे, म्हणून या स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपल्याला आता लढायचं आहे, मग लढण्यासाठी आता तुम्हाला कावळे व्हायचंय की मावळे व्हायचंय? शपारस्रे पट्ट्यानं आता गड आलाच, समजा गड आल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटचं फक्त शिन्नारकरांना एक विनंती करतो काळजीपूर्वक, दादा ओ तुम्हाला इतिहासाचा चान्स भेटलाय, इतिहास घडवणं हे शिन्नारकरांच्या हातामध्ये आहे. आणि इतिहास घडायला एकदा संधी भेटते आणि ती संधी आज तुम्हाला आलेली आहे. तू सांगतो असा नेता पुणे अपना होणे नाही. एवढ्या टाइम आता फक्त माणिकराव माणिकराव अंधार होत चाललाय, आता दिवा पाहिजे, अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे. आणि या नाशिक जिल्ह्याला माणिकराव साहेब खासदार पाहिजे. जय हिंद जय भारत. एकदा यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. चार जणांची भाषणं त्यांनी केली आहेत, त्यामुळे पुढची चार नावं मी कॅन्सल केलेली आहेत. आता मी नाव घेते सुधीर रावले साहेबांचं, त्यांना विनंती करते की त्यांनीही आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं 2 ते 3 मिनिटात. सभापती ज्ञानेश्वर साहने यांनी व्यासपीठावर यायचंय. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा ओबीसी संघटनेचे सरचिटणीस नितीन भाऊ डाकणे आणि त्यांच्यावर आलेले शेकडो कार्यकर्ते यांचा माननीय माणिकराव कोकाटे यांच्या समोर या ठिकाणी जाहीर प्रवेश आणि पाठिंबा जाहीर केलेला. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे बहुसंख्येने उपस्थित असलेल्या मतदार आणि बंधू भगिनींनो, आज माझी उमेदवारी का कोकाटे साहेबांची उमेदवारी का, आज सगळीकडे आपल्या विरोधकांनी त्यांना कळून चुकलंय की ते पराभवाच्या छायेत आहेत, म्हणून संभ्रम निर्माण करतायत की साहेब माघार घेणार आहेत, साहेबांची अपक्ष उमेदवारी भुजबळांसाठी आहे. अरे आम्ही 40 वर्षापासून राजकारण करतोय, कोणाला निवडून देण्यासाठी आम्ही उभं राहिलेलो नाहीये, आम्ही उभं राहिलेलो आहे हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी, हे आमच्या जनतेसाठी. कोणाचे मतं खायचे हे उमेदवार असल्या या जातीचे आम्ही नाही आहोत, आम्ही खरे उमेदवार आहोत, म्हणून आमची उमेदवारी आहे. 2009 साली आपण आपल्याच तालुक्याने 55,000 लीड देऊन समीर भुजबळांना निवडून दिलं. 2014 साली हेमंत गोडसेंना निवडून दिलं. काय काम केलं त्यांनी? आज तुमच्या तालुक्यात दुष्काळ पडलेला आहे. आला का तुमचा आप्पा भेटायला? आप्पा नुसता टप्पा देत फिरतोय. आणि आणि आमची उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणतो काय? अरे अशा एसीबीच्या नोटिसांना आम्ही भीक घालत नाही. आहे आमच्या आहे आमच्याकडे अपसंपदा आहे, आमच्याकडे अनेक संपत्ती, ही आहे ती संपत्ती, येऊन बघा एसीबीवाल्यांना पण बघा. आणि ज्यांनी हे आदेश दिले, तुमचं वय नाही तेवढं आमचं राजकारण केलेलं आहे, आम्ही 40 वर्षापासून राजकारण करतोय, म्हणून अशा धमक्यांना घाबरणारा माणिकराव नाहीये, हे ध्यानात घ्या. आणि माझी सर्वांना विनंती आहे, इथे आपण 50,000 खुर्च्या मांडलेल्या आहेत, 50,000 खुर्च्या संपून सगळे कार्यकर्ते इतरत्र बसलेले आहेत, जवळजवळ 70 ते 75 हजार पब्लिक इथं आपली जमलेली, हे सगळे माझे मतदार बंधू भगिनींना आहे. तुम्हाला एकच विनंती करतो की इथून गेल्यावर एकच खुंदाट बांधा की उद्यापासून प्रत्येकाने किमान 10 मतं जरी आणले तरी 7.5 लाख मतं होतात, फक्त 10 मतं आणायचे. आणि ते मतदान आपल्याला कसं करून घ्यायचं याचं नियोजन करायचं आहे. मित्रांनो, या नंतर प्रचाराची रणधुमाळी उडणारच आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अनेक पदाधिकारी तुमच्याकडे येतील, जात बंधू येतील, आपल्या मनात संभ्रम निर्माण करतील, परंतु
त्या संभ्रमाला बळी पडू नका, कारण 2009 ते 2019 ह्या 10 वर्षात नाशिक शहर, नाशिक जिल्हा पूर्णपणे मागे गेलेला आहे. विमानतळ बांधून ठेवलं, विमानतळाकडे जायला रस्ता नाही, बैलगाडीतनं जावं लागतं. हा पूल मोठा बांधून ठेवला, जर तुम्ही बघितलं 1000 गाड्या खालून जातात तेव्हा 10 गाड्या त्या पुलावून जातात. मग हा पूल कोणाच्या फायद्यासाठी बांधला? तुमच्या बंगल्यांमध्ये हेलिपॅड व्हावे याच्यासाठी बांधला का जनतेसाठी बांधला? याची उत्तरं आता या लोकांना द्यायची आहे. नाशिकला काय हवंय हे विचारताय. 2009 ते 2014 सत्ता तुमच्याकडे होती, तुम्ही काय झोपले होते का तेव्हा? आता विचारताय नाशिकला काय हवंय. अरे ना, ह्या भूलथापा देऊन नाशिककरांची मतं तुम्ही घेतली, त्यांचा विश्वासघात केला. आता जनता तुम्हाला माफ करणार नाही. आता यावेळेस खासदार होणार म्हणजे आमचे माणिकराव कोकाटे साहेबच होणार. ज्या माणसाकडे दूरदृष्टी आहे, विकासाची प्रश्न मांडण्याची धमक आहे, अशाच माणसाला आपल्याला आता मतदान करायचंय. बोलण्याला थोडा कमी अवधी मला दिलेला आहे, त्यामुळे मी सर्वांची एकदा माफी मागतो आणि थांबतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो की एक घोषणा फक्त जोरात द्यायची आहे. आता कसं कोकाटे साहेब म्हणतील तसा, कोकाटे साहेब म्हणतील बोला. आता कसं? आता फक्त एकच नाव बस. धन्यवाद. धन्यवाद रावले साहेब, अतिशय परखडपणे आपली मतं मांडलीत आपण. यानंतर माननीय कृष्णा कासार यांना मी विनंती करेन की त्यांनी मंचावर यावं. आणि खरंचच मी विनंती पुन्हा पुन्हा करते की काय जे आपल्याला मतं मांडायची ते 2 ते 3 मिनिटात मांडा. अजून आपली यादी बरीच मोठी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला साहेबांचं ऐकायचं आहे, त्यामुळे सर्वांना विनंती पुढच्यांना की 2 ते 3 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारताच्या घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपुरुष शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम तर मी आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो. तसेच स्टेजवरती उपस्थित सर्व मान्यवर आणि या जनसमुदाय पाहिल्यावरती खऱ्या अर्थाने मी त्यांना उमेदवार म्हणणार नाही, नाशिकचे खासदार माणिकराव कोकाटे. तुम्ही आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालाय, पहिले मी तुमच्याबद्दल साहेब 2 गोष्टी सांगणार आहे. मोडून पण न वाकणारा माणिकरावांचा कार्यकर्ता, दिलेला शब्द पाळणारा माणिकरावांचा कार्यकर्ता, परत स्त्रीला माते समान मानणारा माणिकरावांचा कार्यकर्ता, माझी जाऊ शाहू फुले आंबेडकरांचे संस्कार जपणारा माणिकरावांचा कार्यकर्ता, शौर्याची हुंकार माणिकरावांचा कार्यकर्ता, पराक्रमाची आग माणिकरावांचा कार्यकर्ता, अन्यायाविरुद्धचा राग माणिकरावांचा कार्यकर्ता, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ माणिकरावांचा कार्यकर्ता. म्हणून नेता नव्हे तर कार्यकर्ता. आणि माणिकराव कोकाटे खासदार आवाज नाशिकच्या विकासाकरता. गेल्या अनेक वर्ष दिवसापासून साहेबांनी खासदारकी लढवायचं ठरवलं आणि गोडशेचे लोक अपप्रचार करायला लागले, माघार घेणारे माघार घेणारे. अरे तुझी एवढी फाटती तर कशाला उभा राहतो? साहेब कोठले? साहेबांनी 40 वर्षाच्या राजकारणात कधी टाकलेलं पाऊल मागे घेतलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरी अफवा आई, साहेबांना राज्यसभा देणार, विधानसभा देणार. मी त्यांना सांगू इच्छितो, माशिकरांना सुद्धा सांगू इच्छितो, आत्ताच्या नगरपालिकेला मुख्यमंत्र्याची सिन्नरला सभा झाली, त्या सभेमध्ये साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या साक्षीने त्यांना सांगितलं, मला तुमची राज्यसभा नको, मला तुमची विधान परिषद नको, मला तुमचं कोणतं महामंडळ नको, मला पाहिजे तर या सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी निधी पाहिजे आहे. आणि मला पदच मिळवायचं असेल तर मी जनतेमधून निवडून येऊन राजमार्गाने त्या राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये जाईल. आणि त्याच्यामुळं आता जे खबरे आले असतील ना, त्यांचे खबरे, त्यांना मी सांगू इच्छितो, ऐसा कोई काम नहीं माणिकराव कर नहीं सकता, कठिन कितना भी सफर हो माणिकराव पीछे हट नहीं सकता. माणिकराव कोकाटे और उनके कार्यकर्ताओं के आगे पीछे हटते समंदर
पहाड़ भी झुक जाते हैं क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज का तूफान है हमारे अंदर। माँ जिजाऊच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्याने आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्मबलिदानाने आणि 18 बकड जातीच्या शूर पराक्रमी माऊळ्यांच्या पराक्रमाने मिळालेले हे स्वराज्य आहे आणि हे शिवराज्य आहे। खऱ्या अर्थाने आज या शिवराज्यामध्ये 5-25 हजाराकरता माझ्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला लागत आहे। शेतकऱ्याच्या कष्टाला दाम नाही, तरुणाच्या हाताला काम नाही, उद्योग धंद्यात मराठी माणसाचं नाव नाही आणि या नाशिक मध्ये गुंडगिरीला लगाम नाही आणि याला ही परिस्थिती जर वळवली असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही चुकीचे आणि या कार्यक्षम नेतृत्व त्या ठिकाणी निवडून दिले आहे आणि ही परिस्थिती जर तुम्हाला नाशिकांना सगळ्यांना बदलायची असेल तर त्याच्याकरता कर्तृत्वान आणि नेतृत्वान माणिकरावांसारखा विकास पुरुष खासदार म्हणून तुम्हाला दिल्लीत पाठवावं लागणार आहे। हेमंत गोडसेला तुम्ही 5 वर्ष दिले, 5 वर्षात हेमंत आपण एकही डोळ्याला दिसलं आणि हाताला लागला असं काम नाही केलं। संघटनेचे लोकही बॉम्ब मारतायत, त्यांनी संघटनेसाठी काही काम नाही केलं आणि लोकांचे तर असं म्हणणं आहे काम तर जाऊ द्या मर द्या बऱ्याचशा गावांमध्ये, अहो आप्पा कधी आमच्या गावात गप्पाही मारायला आला नाही आणि मग जायचं दिल्लीला जाय नाशिकला ये दिल्लीला जाय चक्रा मारायच्या थापा मारायच्या, त्याच्यामुळे आता तुम्हाला आम्हाला दिल्लीला चक्र मारणारा आणि हात पसरवणारा नव्हे तर तुमच्या आमच्यासाठी या नाशिकसाठी विकासासाठी दिल्लीकरांवरती डोळे वाटवणारा माणिकराव करंटकोकटेंसारखा खासदार पाहिजे। तर राष्ट्रवादीचे नेते लोक सांगताय आमचा लेताले पॉवरफुल, आज केले ना साहेबांनी त्यांची बत्ती गुल, शिवसेनेचे नेते आले होते काही दिवसापूर्वी संजय राऊत साहेब, ते म्हणे गिरीश भाऊ तुम्ही शस्त्रक्रिया चांगली करता, तुमच्याकडे जरी गिरीश भाऊ सारखा डॉक्टर असलं ना शस्त्रक्रिया करण्यासारखा पण आमचा नेता पोस्टमार्टम करणारा डॉक्टर आहे, नाद नाही करायचा। अजून राष्ट्रवादीचे लोक म्हणते आमचा उमेदवार लय मोठा आहे लय ताकदवर आहे, पण त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो 3.5 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं किती मोठा शत्रू असला तर त्याला गाजर कसं करायचं त्याला संपायची शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे। 1658 साली दक्कनच्या पठारावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अभूतपूर्व इतिहास घडवला, निजामशाहीचा भला देवगडा अफजल खान याला धूर चाळली ठार केला कोथळा बाहेर करा, महाराज त्याच्यावरती समाधानी झाले नाही, आपल्या मावळ्यांच्या ताकदीनिशीत शत्रूवरती चाल करून गेले आणि दक्खनच्या पठारापासून तर पन्हाळ्यापर्यंत प्रवेश कामीस केला, निजामशाहीच्या छातडावरती भगवानाचा आला आणि दुप्पट प्रवेश स्वराज्यात सामील केला। हाच विचार तुम्हाला आम्हाला आज पुढे न्यायचा आहे। ज्या पद्धतीने आज तुम्ही सगळे जमले आहे विरोधकांची धावपळ उडाली आहे, आज त्याला समजत नाही माणिकराव कोकाटे नावाच्या वाघाला आणि कोकाट्याच्या नाव कोकाटे नावाच्या वादळाला आता कशा प्रकारे थांबायचंय, अशा परिस्थितीत जर तुम्ही आम्ही सगळे एकजुटीने जर साहेबांमागे उभे राहिलो तर निश्चितच 23 तारखेला खासदारकीच्या विजयाची माळ साहेबांच्या गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही। वेळे अभावी थांबतो, माझ्या सर तुम्ही बोलायची संधी दिली आपले धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद कृष्णा सर। यानंतर माननीय चंद्रकांत वरंदळ यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। पुन्हा पुन्हा हीच विनंती, यादी वाढती आहे पण मनोगतांचा टाइम पण वाढतो आहे तर कृपया सहकार्य करा। भोग असलेल्या लोकसभा नाशिकचे अपक्ष उमेदवार ज्यांच्यासाठी आपण सर्वजण एक जिल्हा नाही तर उपस्थित आहात ते माझे सर्व मतदार बंधू आणि ज्या उमेदवारासाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत ते व्यासपीठावर विराजमान झालेले शिन्नर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार माणिकराव कोकाटे, संपूर्ण व्यासपीठ, मी एकतर बोललो होतो का बाकीचे महत्त्वाचे व्यासपीठावर बसलेल्या वक्त्यांना बोलायचं आहे आणि माझी थोडीशी तब्येतही पण नाजूक असल्यामुळं मी बोलू नये असं अपेक्षित होतं, परंतु काही संयोजकाच्या दृष्टिकोनातून आलोय तुमच्यासमोर उभं आहे।
माणिकराव का हवेत आणि माणिकरावांकडून अपेक्षा आपल्या सर्वांच्या काय, हा विकास पुरुष आहे, त्यांना फक्त एकच आहे संधी सापडेल तिथं काम करीत राहणे। आमच्या शिन्नर तालुक्यामध्ये 15 वर्षामध्ये त्यांनी इतकी भरीव कामं करून ठेवलेली आहे आणि ते जर ह्या पंचवार्षिकमध्ये हे शिन्नर नाशिक जिल्ह्याचे खासदार जर झाले तर मला वाटतं ह्या नाशिक जिल्ह्याला मागे फिरून पाहायचे दिवस राहणार नाही। आज फक्त माणिकरावांना एकच विनंती करेन, माणिकराव साहेब तुमच्याकडे आम्ही शिन्नरकर पाहतो, नाशिककर पाहतो, आमच्या काही अपेक्षा आहेत, आता शेल काय अपेक्षा आहेत। आज जी पाणी पुरवठा योजना 100 कोटीची आपण शिन्नरवासियांना 24 तासासाठी उपलब्ध करून देण्याचा मानसतोव केला होता की आज रखडत पडलेली आहे, ती पूर्ण करावी। शिन्नर तालुक्यातलेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे बंद पडत आहे, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे। हे येतात अनेक वल्गना करतात, मोठमोठे आमिष दाखवतात, प्रत्यक्ष समोर बसलेल्यांमध्ये बेरोजगार माणसांची संख्या भरपूर आहे। ही बेरोजगारी संपवण्यासाठी, ही कारखाना बंद पडत असलेली कारखानदारी चालू करण्यासाठी माणिकराव आम्ही तुमच्याकडे आतुरतेने वाट बघतोय। तुम्ही खासदार होणार आहे ही काळ्या दगडावरची डवळी रेग आहे। आणि तुम्हाला माझ्या वतीनं, माझ्या सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये येणार म्हणजे पुढच्या सभांमध्ये मी जास्त बोलण्याचा प्रयत्न करीलच, आता इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। यानंतर माननीय सरपंच काशीनाथजी कोरडे यांनीही इथे मनोगत व्यक्त करण्यासाठी यायचंय आणि राजेंद्र नागरे इथे उपस्थित झालेले त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। यानंतर मनोगत व्यक्त करतील काशीनाथजी कोरडे। मंडळी नमस्कार। विशेष गोष्ट आहे, तुम्हाला माहीत असेल आज तुम्ही जमिनीवर नाही बसलात आहे, कशावर बसलात साहेब? आज खासदार नाहीत तरी तुम्ही खुर्चीवर बसलात, उद्या खासदार झाले काय होईल याचा विचार आजच या ठिकाणी साहेबांनी दाखवून दिलेला आहे की माझी जनता या ठिकाणी मला वरती आणायची आहे, विकासाबरोबर आणायची आहे, प्रगतीबरोबर आणायची आहे। आणि म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम महाराष्ट्राचे कुलदैवत राजा शिवछत्रपती महाराज, जल जंगल जमिनीचा लढा देणारे भगवान बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरे, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्र, या अगोदरची परिस्थिती अशी होती की राजा हा वंश परंपरेने निवडला जायचा, परंतु या सर्व गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छेद दिला आणि राजा हा जनता निवडेल, ती प्रक्रिया म्हणजे मतदानाची प्रक्रिया। तुम्हाला तुमचा नेता निवडायचा आहे, हा अधिकार खऱ्या अर्थानं तुम्हाला मिळालेला आहे। आणि म्हणून तुम्हाला नेता कसा असावा हा सर्वशे अधिकार तुम्हाला मिळाला आहे। तुम्हाला आता विचार करायचा आहे की या एकूण उमेदवारांपैकी खऱ्या अर्थाने उमेदवार योग्य जो आहे तो माझा तुमचा सर्वांचा राजा म्हणजे माणिकराव कोकाडे साहेब आहे। मित्र, वयाच्या 25व्या वर्षी जिल्हा विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं, त्यानंतर पंचायत समितीला सभापती झाले, त्यानंतर पशुसंवर्धन जिल्हा परिषदेला सभापती झाले, त्यानंतर बँक जिल्हा बँकेला चेअरमन झाले, त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 मध्ये आमदार झाले आणि आता खासदार। एक विशेष गोष्ट आहे की जो माणूस आमदार केला या ठिकाणी पराजित होतो तो म्हणतो आता मी खासदार होईल, म्हणजे एवढी जिन्नत जर कोणत्या नेत्यामध्ये असेल ते तुमच्या आमच्या माणिकरावांमध्ये आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एकच उदाहरण देईल, ते म्हणजे शिन्नर तालुका। या शिन्नर तालुक्यामध्ये तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणचे तहसीलदार कार्यालय
पंच समिती, बस स्टँड, नगरपालिका कार्यालय, नाट्यगृह, दवाखाना, प्रशासकीय इमारत, अग्निशामक कार्यालय, 100 कोटीची पाणी पुरवठा योजना, वडांगळी येथे शेततळ त्याचं काही कोटीचं अस्तरीकरण, हे सर्व एकटा फक्त शिन्नरमध्ये झालंय, मग नाशिकमध्ये काय होईल? आणि म्हणून मी उपस्थित सर्व नाशिक लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेला आणि आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो की अनेक प्रश्न असे आहेत ज्या प्रश्नावर माणिकराव आपल्या बरोबर आहेत, म्हणून कुठलाही आपल्याला बळी न पडता समंज आदिवासी समाजाने माणिकरावांसमोर उभं राहायचं आहे. तुमचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत, त्या सर्व प्रश्नांचं सडीतोल उत्तर या ठिकाणी माणिकरावांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या कार्यातून मिळणार आहे. उद्या निवडणुका होणार आहेत, निकाल लागणार आहे आणि मग दिल्लीमधून एक आवाज येणार आहे, भाई और बहनो सब ठीक से हुआ लेकिन नाशिक हाथ से चला गया, नाशिक हाथ से चला, एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर अगदी 2 भाषणानंतर साहेब तुमच्या समोर येणार आहेत. मी आता इथे नाशिकचे माननीय अपक्ष नगरसेवक मुशीरजी सय्यद सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. मध्यंतरी आपण सर्वांनी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती की नोटरी करून दिले सिन्नरच्या कोर्टात, माणिकराव कोकाटे हे खासदार होणार अशी नोटरी करून देणाऱ्या एका कार्यकर्त्यांनी त्याच्या टीमसह एक फ्रेम तयार करून आलेली, त्याचं अनावरण मुशीरभाई आणि आपले मेहरोलिया वगैरे सगळी मंडळी करतील. यावर कल्याण बापू बंडू नाना अनेक कार्यकर्ते आज साहेबांच्या पाठीशी आहेत आणि त्याचा पुरावा आज आपण सगळ्यांनी उपस्थित राहून दिलेला आहे, याबद्दल शंकाच नाही. यानंतर माननीय अष्टपैलू नावाप्रमाणेच माणिक असलेलं हे रत्न आपण त्यांना साथ देत आहात आणि त्यासाठीच आपल्या सर्वांची उपस्थिती. मी माननीय मुशीर सय्यद यांना विनंती करते की त्यांनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी पुढे यावं. सर्वांच्या वतीनं हे सन्मान चिन्ह, धन्यवाद. आणि लगेचच मुशीरभाईंना विनंती आहे की त्यांनी आपल्याशी संवाद साधण्यासाठी पुढे यावं. नाशिक लोकसभा मतदारसंघ उमेदवार, ठीक आहे, माणिकराव कुकडेजी, सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय आप सभी उपस्थित समर्थक, मैं खुद की एक छोटी सी पहचान आप लोगों को करा दूं. मैं सय्यद मुशीर नासिक महानगर पालिका में 2 बार नगर सेवक चुनकर आया और इस बार पूरी नासिक महानगर पालिका में अकेला अपक्ष नगर सेवक चुनकर आया, इसलिए अपक्ष माणिकराव कोकाटे के साथ खड़ा हूं. इस नासिक शहर में मेरा जन्म हुआ, मेरे बाप दादा सब इस नासिक शहर के रहने वाले, हम स्थानिक यहां के लोग, इसलिए इस शहर से मुझे बहुत प्रेम है, इस नासिक से मुझे बहुत प्रेम है और इसीलिए हर बार इस शहर की, इस नासिक लोकसभा के पूरे हमारे जिले की डेवलपमेंट और तरक्की के लिए हर बार मैं लड़ता आया हूं. इसलिए 2009 में लोकसभा के चुनाव में बहुत बड़े बड़े आश्वासन भुजवर साहब की तरफ से मिले और मैंने, हमारी पूरी टीम ने 2009 में समीर भुजवर को जीत के लाने में की रोल अदा किए थे, हमारा सियासा वाटा होता.
क्या मिला उसके बाद, उसके बाद इस पूरे नासिक लोकसभा मतदार संघ के लोगों को निराशा का सामना करना पड़ा। डेवलपमेंट के बाद नाम पर इस पूरे मतदार संघ को कुछ नहीं मिला। मैं याद दिलाना चाहूंगा उस टाइम पे छगन भुजबल साहब ये उप मुख्यमंत्री और पूरे महाराष्ट्र के बड़े पदों पर रहे थे, लेकिन फिर भी नासिक की इंडस्ट्रीज 200 कम से कम 200-300 सिन्नर से लेकर तो नासिक के अंबर सातपुर इन पूरे क्षेत्र में इंडस्ट्रीज बंद हो गई। विकास तो दूर, ये पूरा नासिक भगास करने का काम उन्होंने किया। उनके पूरे कार्यकाल में जैसा कि अभी जिक्र हुआ, महत्वपूर्ण जो फ्लाईओवर बना 3 जगह से उसके टुकड़े कर दिए गए खुद के फायदे के लिए, और वो भी उनकी मंजूरी का नहीं था। लेकिन बिल्कुल मैं कह देना चाहता हूं कि उज्जवल साहब के खासदार की के भी पीरियड में और उनके छगन भुजबल साहब के भी जितने भी सत्ता के वर्क रहने वाले पीरियड थे, इस शहर में, इस नासिक में सिर्फ और सिर्फ गुंडागर्दी बढ़ी। दादागिरी और गुंडे, चैन स्ट्रक्चर्स, भंगार चोर, ऐसे लोगों को लेकर नासिक में राजनीति करने वाले इन बुजुर्गों को जगह दिखाने का टाइम आ चुका है। ये तो हो गया हारे वाले, हार गए पिछले टाइम हारे हुए और फिर से हारने वाले उम्मीदवार के बारे में। लेकिन आज हमारे पूरे नासिक के ऊपर, मैं इस नासिक से बहुत ज्यादा प्रेम करता हूं, इस शहर से मुझे बहुत लगाव है, इसलिए मैं इस शहर और इस पूरे मतदार संघ के बारे में बोलूंगा। यहां बार बार बात हो रही थी कि सिन्नर के लोग आए हैं, सिन्नर के लोगों के साथ साथ बता देना चाहता हूं नासिक के भी लोग आए हैं। पिछली पूरे कार्यकाल में ये पूरा मतदार संघ भकास रहा, उसके बाद नासिक के लोगों ने, इस पूरे महाराष्ट्र के लोगों ने भारतीय जनता पार्टी को मौका दिया और उस वक्त नासिक महानगर पालिका के चुनाव के वक्त मुख्यमंत्री ने आकर कहा कि इस नासिक को मैं दत्तक लेता हूं और इस नासिक को बहुत डेवलप करूंगा। ऐसी गलत फहमी पैदा कर मुख्यमंत्री ने दत्तक लेकर इस शहर को, याद रखना मेरी बात, इस शहर को खत्म करने का काम मुख्यमंत्री और इस महाराष्ट्र शासन ने किया है। देखो विदर्भ की तरफ सारी योजनाएं जा रही है, यह कलमल हमारे दिल में है। सारी योजनाएं 2 लाख करोड़ ये लोग विकास के काम ये नागपुर और विदर्भ में कर रहे हैं, 60,000 करोड़ का रास्ता, मेट्रो, सारी डेवलपमेंट, और नासिक में 257 करोड़ के महानगर पालिका ने रास्ते मंजूर किया, उसको उन्होंने होने नहीं दिया। औरंगाबाद, अहमदनगर, शिवसेना के महापौर होकर भी उन्होंने वहां पर 200-300 करोड़ के रास्ते के डेवलपमेंट के लिए निधि दी, लेकिन नासिक के प्रति उनका सौतेला रवैया जो है, इसके विरोध में आकर आज सैयद मुशीर मानिकराव जी के साथ खड़ा है। आपको बता दूं कि किस तरह से इस नासिक की पूरे विकास तो दूर की बात, बंबई और पुणे के बाद महाराष्ट्र में अगर किसी शहर की तरफ लोग बिजनेस के लिए, कारोबार के लिए अगर आगे आना चाहते हैं तो वो शहर हमारा नासिक है। लेकिन एक सिस्टमेटिक तरीके से नासिक शहर का डीपीआर ऐसा बनाया, नासिक के लिए अलग कानून, पुणे और नागपुर के लिए अलग कानून। आप देखो 200-300 बिल्डर यहां से काम करके चले गए, छोड़ के चले गए। हमारे पूरे इस शहर को भकास करने का काम इस मुख्यमंत्री ने और इस महाराष्ट्र शासन ने किया। नासिक के लिए घरपट्टी पता है कितनी बढ़ा दी। इन सारे तकलीफों को देकर, इस शहर की डेवलपमेंट को खत्म करके ये लोग विदर्भ नागपुर की डेवलपमेंट कर रहे हैं, वो भी महाराष्ट्र का भाग है, उसका डेवलपमेंट होना चाहिए। लेकिन नासिक का पेट काटकर अगर डेवलपमेंट की बात अगर ये करते हैं तो उसके खिलाफ आवाज उठाने के लिए, इन सारी हरकतों के खिलाफ आवाज उठाने के लिए
सैयद बशीर माणिकराव के साथ खड़ा है। बार बार साहब टाइम का याद दिला रहे हैं, बात तो बहुत करनी है और बहुत सारे मंचों से करनी है, लेकिन मैं इतना जरूर बता देना चाहूंगा कि आज सारे समाजों के साथ साथ नासिक मतदार संघ में 2 लाख मुस्लिम मतदार है, याद रखना। ये मुसलमान भाई हर मोहल्ले और मतदार संघ जा जा मुस्लिम समाज है, हर जगह जाकर माणिकराव के लिए वोट मांगेंगे और हर जगह से वोट मिलेंगे, ये बिल्कुल आश्वासन देता हूं आप लोगों को। जाते जाते एक मिसाल देना जरूर चाहूंगा। माणिकराव जी, मैं और प्रताप महरोलिया बहुत गहरे दोस्त है, महानगर पालिका में हमको सब जय और वीरू कहते हैं। आपने गब्बर सिंह का शिकार करने के लिए जय और वीरू को बराबर ले आए। और एक मिसाल जरूर दूंगा साथियों, मेरी बात गौर से सुनना। एक बार एक जंगल में चुनाव हुआ, हर बार शेर को नेता बना दिया जाता था, लेकिन उस मीटिंग में बंदर को नेता बना दिया गया। लोगों ने सोचा कि ये बंदर भी कुछ काम करेगा। कुछ दिनों के बाद एक बकरी के बच्चे को लोमड़ी उठा के ले चली गई। मेरी बात का गहराई से आप लोग मतलब समझना, लोमड़ी एक बकरे के बच्चे को उठाकर ले गई। सारे जंगल के छोटे छोटे जानवर बंदर के पास गए और बंदर को बोले कि आप तो यार राजा चुने गए हैं, हमारा वो बच्चा जो लोमड़ी उठा ले गई है उसे छुड़ा कर ला दो। बेचारा बंदर कभी ये झाड़ पे कूद मार रहा, कभी उस झाड़ पे जम मार रहा, लेकिन उससे कुछ हो नहीं रहा था। फिर लोगों ने वहां के जानवरों ने पूछे, राजा जी हमारा जो बच्चा लोमड़ी उठा ले गई है उसे आप कब लाओगे? तो उस बंदर ने उस वहां के उस राजा ने कहा कि आप देख नहीं रहे हैं मैं कितना उछल कूद कर रहा हूं, मेहनत कर रहा हूं, मैं बताना यही चाहता हूं, मेहनत कितनी भी कर लिए, उछल कूद कूद भी कर लिए, क्षमता माणिकराव जैसी चाहिए, विकास खींच के लाने की क्षमता चाहिए। ये फिर मैं एक बार बताऊंगा कि सिर्फ सिन्नर या वहां के तालुके के लोग नहीं, पूरे नासिक के लोगों को जोड़ने का काम करेंगे। मुस्लिम समाज पूरी तरह से, जहां जहां मुस्लिमों के वोट है माणिकराव जी घर घर पे और पूरे इलाकों में जाएंगे और सैयद मुशीर वादा करता है। और बिल्कुल हमारे समाज के लोग भी, ये जो धूर्त राजकारणी है जिन्होंने हमेशा सभी समाजों का राजकारण करके उल्टी सीधी राजनीति की है, उनको इस बार जवाब देने का काम करेंगे। आगे आने वाले दिनों में हमें बहुत ही चौकन्ना रहना है, बहुत लंबी लड़ाई है। इसलिए जाते जाते कहूंगा, ऐसी नोटिस से कुछ नहीं होगा, जब हमारा शेर दहाड़ेगा तो करारा जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा। इसलिए आने वाले दिनों में हमें बहुत मेहनत करनी है। जय हिंद, जय हिंद, जय हिंद। धन्यवाद सैयद भाई। यानंतर माननीय राजेंद्र जी भोसले यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्याशी मनोगत व्यक्त करावं। आता मदन गाडे पाटील, नाशिक शहर अध्यक्ष स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि त्यांचे असंख्य सहकारी माननीय कोकाटे साहेबांच्या याच्यामध्ये सहभागी झाले, त्यांचे मनापासून धन्यवाद। या देशामध्ये जेवढी जेवढी महापुरुष होऊन गेली त्या साऱ्या महापुरुषांना मी या ठिकाणी अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले माझे नेते आणि आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब,
या विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर साऱ्यांबद्दल मी या ठिकाणी मनापासून आदरभाव या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सगळ्यात अगोदर या ठिकाणी जो प्रचंड जनसमुदाय उपस्थित झालेला आहे तो केवळ सिन्नरहून नव्हे तर नाशिक, मालेगाव, देवळा आणि कळवण होऊन जाईल. अरे भोसलेचा आवाज आहे. आपला आवाज दबूत नाही शकत. डरे ना जो दबे ना वो हम इन्क्लाब है. हम वो इन्क्लाब है जुल्म का सैलाब है. कोण नोटिसा देतील आणि काय डरवतील आणि काय धमकवतील. त्यामुळे अशा नोटिसांना आणि त्यांना घाबरणारा डरणारा माणिकराव नाही. हे माझ्या आधी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही जी जनता जी जन समुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे मी तुमचं मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो की या नाशिकच्या नगरीला आणि नव्हेच तर या महाराष्ट्रामध्ये एक नवी हालचाल आपण या ठिकाणी निर्माण करून दिली की दिल्लीच्या तख्ताचं लक्ष हे तुमच्यावरती लक्ष वेधून घेतलं गेलेलं आहे. कोकाटे साहेब मला विचारलं तर माझ्या दृष्टीने ही एक खुली किताब आहे. कोणी या आणि वाचून घ्या. लपून छपून अडून तडून काहीच नाही. ते ज्या ज्या वेळेला नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत यायचे माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला त्यांनी या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं चेअरमन केलं. बँक हलायला लागली तर मी समजायचो की माणिकराव आले. एवढा कार्यकर्त्यांचा राबता, रात्रंदिवस कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी राबणारा नेता मी नाशिक जिल्ह्यामध्ये दुसरा बघितला नव्हता. माझं आणि त्याचं नातं कार्यकर्त्याचं आणि नेत्याचं जरी असलं तरी एका छोट्याशा निवडणुकीमध्ये आम्ही ज्या वेळेला त्यांचा कार्यकर्ता मागायला गेलो तर माणिकरावने सांगितलं माझा कार्यकर्ता अरे तू सांग राजा भाऊ चहायला नाही बिल्डिंगवरून उडी मारून दिली त्यांनी मग सांग तो माणिकरावचा कार्यकर्ता. असा खंबीर आणि मनापासून झटणारा आणि आपल्या नेत्याला मानणारा असा कार्यकर्ता ही छाप माणिकरावांची मनावरती पडत राहिली. या जिल्ह्यातले जेवढे नेते झाले या सगळ्यांची संघर्ष करणारा आणि संघर्षामध्ये आपलं नेतृत्व निर्माण करणारं हे नाशिक जिल्ह्यातलं नेतृत्व आहे. तुमचं आमचं नेतृत्व हे एका दिवसामध्ये निर्माण होत नाही. ते नेतृत्व निर्माण व्हायला अधिक वेळ लागतो, काळ लागतो. नाशिक जिल्ह्यामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे नेतृत्व हे लादलं जातं, बाहेरून आणलं जातं आणि उसनवारी घेतलं जातं का. या नाशिकच्या मातीमध्ये या भूमीमध्ये तुमच्या आमच्यातला एकही पुत्र नाही असा निर्माण होणारा की जो स्वतःच्या नेतृत्वाची छाप या ठिकाणी पाडेल आणि या जिल्ह्याला नव्या नेतृत्व म्हणून लाभेल. माणिकरावांकडे आम्ही या दृष्टिकोनातून बघतो की ते केवळ सिन्नरचे नव्हे तर या जिल्ह्याचे नेते आहेत. या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे म्हणून अख्ख्या जिल्ह्यातले नेते त्यांच्या पाठीमागे लागतात की काही करान माणिकरावला थांबवा. पण माणिकराव थांबणाऱ्यांपैकी नाही. माणिक खडा बाजार मे ले लुकाटी हात, जो घर फूके अपना वो चले हमारे साथ. घरदार फुकून आपण सारेजण कार्यकर्ते कोकाटे साहेबांच्या बरोबर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यांनी माझ्यासारखे अनेक मित्र अनेक कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये जमवलेले आहेत. अनेकांना वाटतं ते अजून यायला तयार नाहीत. त्यांना वाटतं राहून यावं, छोपून यावं, काय यावं. पण या गर्दीमध्ये असे अनेक मित्र, असे अनेक अधिकारी, असे अनेक कार्यकर्ते, असे अनेकांना ज्यांनी ज्यांनी निम्म्या रात्री आरोळी ठोकली असेल
माणिकरावांनी हो म्हटलं असेल आणि त्यावेळेला कार्यकर्त्याच्या मदतीला धावून जाणार असेल असे अनेक ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत। या साऱ्या मित्रांच्या वतीने मी माझ्या मनातल्या भावना या ठिकाणी त्यांच्याबरोबर व्यक्त करतो, कारण असा मित्र होणे नाही की जो कुठल्याही संकटामध्ये कुठल्याही अडचणीमध्ये आपली पर्वा न करता त्याच्यासाठी धावून जाणारा। मग आपल्या निवडणुकीत काय परिणाम होतील, आपल्याला त्यांची मतं मिळतील का नाही मिळतील याची अजिबात काळजी न करणारा असा माणिकराव हा एक चांगला मित्र, चांगला नेता, चांगला एक आपल्या साऱ्यांमधला सोबत घेऊन चालणारा एक नेतृत्व या जिल्ह्यामध्ये आहे। मग आपल्याला घाबरायचं कशासाठी, कोणासाठी? नाशिक जिल्हा आज पोरका आहे। आपल्याला सगळ्यांना अनेक अनेक ठिकाणी, कारण आमच्याकडं खानदेशामध्ये मान आहे, ही जर तमाम अशी जर गर्दी जर बघितली तर आमचे खानदेशी म्हणतात पायी का गर्दी राशी का उभा। म्हणून इतर जे उभे आहेत यांना परत एकदा सांगून द्यावं की ही गर्दी पायी घ्या आणि गर्दी पाहिल्यानंतर परत विचार करा उभं राहावं का नाही राहावं। कोकाटे साहेबनं काय शे यांनी चिंता करू नका, यांनी चिंता करू नका। माणिकरावांचं एकच आहे, एकदा मनामध्ये ठरवलं की मग ये बुडी की जाय बुडी, दे जीवन मार दे उडी, ते कुठल्याही याच्यावरती ते थांबायला तयार होत नाहीत। म्हणून आपण सारेजण, कारण प्रश्न आहेत या देशामध्ये सगळ्यात जर वाईट अवस्था जर कोणाची होत असेल तर नाशिककरांनो काळजीपूर्वक ऐका, या देशातला शेतकरी, या राज्यातल्या शेतकऱ्याची अवस्था ही अतिशय दयनीय आहे आणि या शेतकऱ्याचा जो आवाज आपल्याला दिल्लीमध्ये बुलंद करायचा आहे, त्याच्या मागण्या या ठिकाणी जे मांडायच्या आहेत की तो संपावरती जातोय का जातोय? अरे 1, 2, 9, 12 हजार शेतकरी आत्महत्या करतायत, ते का करतायत? त्यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही? या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा उच्चांक घडतोय पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्यांचा माल बाजारभावाचा माल मिळत नाही, त्याला दाम दुप्पट तीनपट करून केव्हा हडपटात काढलं हे तुम्ही आम्ही आपण विसरलेलो नाही। म्हणून हा आवाज आपल्याला बुलंद करायचा आहे, तो दिल्लीच्या तख्तापर्यंत न्यायचा आहे। अनेक लोकांना माणिकरावांनी संधी दिलेली आहे, आता संधी आपली आहे, आपण विचार करू नका, माणिकरावांच्या पाठीमागे उभे राहा। अनेकांना पदं दिलीत, अनेकांना वेगवेगळ्या याच्यावरती बसवलेले आहेत, मात्र ते आज विचार करतायत आणि तेच विचारतात साहेब खरंच उभं राहतील का, अमुक करतील का? या सगळ्यांवरती सर्व पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे आमचे काही नेते आहेत, पदाधिकारी आहेत, मनसेचे पदाधिकारी आहेत, ते सगळेजण वाट बघतायत आणि विचारतायत। अरे कोण विचारताय? माणिकरावांनी दगडामध्ये जीव आणला, जिन फत्तरो को आता की हमने धडकने, म्हणजे ज्या दगडामध्ये मी जीव आणला, जिन फत्तरो को आता की हमने धडकने, जुबा जो उनको मिली हम परी बरस पडे। आम्हाला विचारतात आम्ही उभं राहू का नाही राहू, याचे उमेदवार का त्याचे उमेदवार? अरे हा माणिकराव कोणाचा उमेदवार नाही, हा माणिकराव स्वतःचा, या शेतकऱ्याचा, या नेत्याचा, या कार्यकर्त्यांचा आणि या सगळ्यांचा उमेदवार आहे। म्हणून आता आमचं थांबणं शक्य नाही, आपल्याला लढाई लढायची आहे आणि लढाई लढून आपल्याला ती जिंकायची आहे आणि हे जिंकण्याची लढाईसाठी आपल्या सगळ्यांची मनापासून साथ आपल्याला सगळ्यांना हवी आहे। परिवर्तनाचं नातं, परिवर्तनाचं बलिदान आणि पुन्हा एकदा नव्याने हा समाज निर्मिती करण्याचं या नाशिकमध्ये, या नाशिक मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचं आणि शेतमजुराचं, कामगाराचं, कष्टकऱ्याचं, शोषिताचं, वंचिताचं नव्याने आवाज उभा करण्यासाठी माणिकरावांच्या पाठीमागं आपण सारेजण उभे राहूया आणि येणाऱ्या 29 तारखेला माणिकरावांची जी निशाणी मिळेल त्या निशाणीवरती शिक्का मारून त्यांना दिल्लीला पाठवूया। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद बंडोनांना। आता इथे आणखी एक जाहीर पाठिंबा होतोय, नाशिक मनसे ओबीसी जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ आणि जिल्हा सचिटणीस डी भाऊ सांगळे यांचे असंख्य कार्यकर्त्यांसोबत त्यांनी साहेबांना पाठिंबा दिलाय, त्यांचे मनापासून धन्यवाद। यानंतर आता मी विनंती करते आमचे प्रताप मेहरुलिया, अर्थातच विरू असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यांना मी विनंती करते की आपल्याशी संवाद साधावा।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती, घटनेचे थोर शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो. मंचावर उपस्थित असलेले नाशिक जिल्ह्याचे नेते, सामान्य माणसाचे नेते, गरिबांचे नेते, श्री माणिकराव कोकाटे साहेब, त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, की जम चुकी है पीडा, जम चुकी है पीडा, पर्वत सी पिघलनी चाहिए, बढ़ चुकी है पीडा, पर्वत सी पिघलनी चाहिए, नासिक से विकास की गंगा निकलनी चाहिए. माणिकराव कोकाटे जी का मकसद हंगामा खड़ा करना नहीं, उनकी कोशिश है नासिक में विकास होना चाहिए, होना चाहिए, होना चाहिए. उपस्थित बंधु आणि भगिनींनो, आपल्या नाशिक मध्ये मागील 10 वर्षापासून आम्ही बघतोय, मी 20 वर्षापासून कॉर्पोरेटर आहे, नगरसेवक आहे, माझी कन्याही नगरसेवक आहे, पण नाशिक मध्ये मागील 10 वर्षामध्ये विकास नावाचा कुठलाही काम नाशिक मध्ये झालेला नाही. आपण ज्यांना निवडून दिलं त्या लोकांनी या नाशिकसाठी काय केलं याचा एक इतिहास आहे. आपल्या शहरामध्ये जे विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यांना मागील 10 ते 15 वर्ष झाले नवीन शिक्षण संस्था आपल्या शहरामध्ये आलेली नाही. IIT आलं का? नाही. खासदार आणू शकतो IIT, आपल्या मुलांना बेंगलोर, मुंबई, कलकत्ता, मद्रास या ठिकाणी जावं लागतं, पण आपल्याला IIT आणता आलं नाही. 10 वर्ष 15 वर्ष होऊन गेले, आपल्या शहरातले विद्यार्थ्यांकडे बघण्याचा खासदारांचा अजिबात लक्ष नाही. मित्रांनो, मी दुसरं विचारतोय की आपल्या शहरामध्ये नवीन उद्योग धंदे सुद्धा आलेले नाही. आपली अंबड आणि सातपूरची जी MIDC आहे नाशिकची, तिच्यामध्ये किमान 2 ते 3 हजार फॅक्टऱ्या, कंपन्या बंद पडलेल्या आहेत, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. ज्यांना आपण निवडून दिलेलं आहे त्यांची बुद्धिमत्ता तरी पाहिजे तिथपर्यंत जाण्याची, ते काम करण्यासाठी तेवढे उत्सुक सुद्धा असले पाहिजे, पण ते सुद्धा ते काम तिथे करत नाही. म्हणून मला वाटतंय की नाशिक शहराच्या लोकांची जी आशा आहे ते कुठेतरी सिन्नरकडे लागलेली आहे, की नाशिकच्या विकासामध्ये नाशिकचा जे विकासाचा जे पाया आहे त्या पायामध्ये कुठेतरी सिन्नर उभा आहे, सिन्नरकर उभे आहेत, जसे चांडक आहे, सारडा आहेत, राजेगावकर आहेत, असंख्य विकुसाजी आहेत, कलंत्री आहेत, हे सर्व सिन्नरकर वाड आहेत. या लोकांनी या शहराला बदललंय, या शहरामध्ये काम केलेलं आहे, मोठे मोठे वास्तू उभे केलेले आहे, या शहरामध्ये मोठं मोठं काम केलेलं आहे. म्हणून या सिन्नरकरांची मोठी भूमिका आहे या नाशिकला पुढे नेण्यामध्ये. म्हणून मला असं वाटतंय की आता खूप झालं, खूप झालं, खूप निवडून दिले इथनं, आता सिन्नरकर विकास पुरुष नाशिकला हवाय असं मला वाटतंय. आता एक भावानी सांगितलं, कुठले तरी एक उमेदवाराचं एक पत्रक दाखवलं की नाशिकला काय हवंय, ओ उत्तर मी देतो, नाशिकला माणिकराव कोकाटे हवंय. मला वाटतंय आपण इथे बसलेले माझे जेवढे माझे मित्र आहेत, मी सर्वांना या ठिकाणी सांगतोय की निवडणुका कशी जिंकता येईल, भाषणातून निवडणुका जिंकता येणार नाही. इथे बसलेला प्रत्येक माणूस, त्यांनी माननीय माणिकराव कोकाटे साहेबांच्या ऑफिसमधून जी मतदार यादी आहे ती मतदार यादी तपासून घ्यावी. या नाशिक शहरामध्ये असंख्य सिन्नरकर राहतात, ते लोक आदरणीय माणिकराव ठाकरे माणिकराव कोकाटे साहेबांसोबत उभं राहण्यासाठी कधी तयार असतील. आपल्या नाशिक महानगरपालिकामध्ये इथे आमचे पत्रकार बंधू आहे,
पत्रकार बंधूंनाही माहिती आहे की नाशिक महानगरपालिकेचा जे आता मुशीर सय्यद यांनी सांगितलं की घरपट्टी केवढी वाढली 21,000, 25,000, 4,00,000, 5,00,000 या पद्धतीची घरपट्टी वाढली. कपाटाचा प्रश्न या ठिकाणी आलं. मुशीरजी तुम्हाला आठवत असेल की मागचे खासदार एकदा कमिशनर मुंडे साहेबांना भेटायला गेले होते. पत्रकार बंधूंना माहिती आहे मुंडे साहेबांनी एक खासदारांना काय वागणूक दिली होती. त्यांना बसण्यासाठी खुर्ची सुद्धा दिलेली नव्हती. म्हणजे जे खासदाराला एक आयएसचा जे आयएसचा जो प्रोटोकॉल असतो द कोड ऑफ कंडक्ट ऑफ आयएस असतो ते देखील त्यांना माहिती नाही. आपले माणिकराव कोकाटे साहेब जर असते तर त्यांना जाब विचारलं असतं, त्यांना खेचलं असतं, मुंडेंना विचारलं असतं की या पद्धतीने जे कपाटाचा प्रश्न आहे, जे आपल्या या शहरातला जे घरपट्टीचा जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर त्यांनी खरंच जाब विचारलं असतं, कुठेतरी कोणीच त्याला पकडलं असतं. आपले खासदार अशाचे असे हेमंतराव गोडसे परत आले तिकडनं. शहरावर केवढा अन्याय चाललाय पण कुणाचं लक्ष नाही. मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो की येणार नाही या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये नाशिकने इतिहास घडवलेला आहे. खरंच एक अपक्ष उमेदवार म्हणून आदरणीय माणिकराव कोकाटेंना आपण निवडून द्यावं म्हणून शेवटची एक लाईन सांगतो की माणिकरावाला साथ म्हणजे नाशिकचा विकास. धन्यवाद. धन्यवाद प्रताप सर. आता अनेक पाठिंबा इथे जाहीर होतोय. सिन्नर तालुका आरपीआय बहुजन आघाडी, नाशिक रेशन दुकानदार संघटना, क्रांतीगृह सोशल ग्रुप फाउंडेशन आणि छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन 50,000 कार्यकर्त्यांसह जाहीर पाठिंबा इथे व्यक्त केलेला आहे. सुनील भोर या सर्वांचे साहेबांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. यानंतर साहेबांची लाडकी कन्या आणि आपल्या सर्वांना साथ देणारी आपली सहकारी अर्थातच सीमांतिनी कोकाटेला मी विनंती करते, तिनेही आपल्याशी संवाद साधावा. आता फक्त एकच नाव विकासाचं, एकच नाव. लोकसभा निवडणूक 2019 आणि ह्या निवडणुकीमध्ये सिन्नर तालुक्याचे माजी आमदार विकास पुरुष आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी यांच्या प्रचारासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळ्या समाजाचे सगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले कोकाटे परिवारावरती प्रेम करणारे असंख्य असर नागरिक, सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते की कोकाटे साहेबांच्या अपक्ष उमेदवारीसाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळे इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. गेल्या 25-30 वर्षाचं राजकारण कोकाटे साहेबांचं राहिलं आहे आणि अनेक लोक इथे साक्षीदार आहे की कोकाटे साहेबांचा राजकीय प्रवास हा पूर्णपणे संघर्षमय राहिला आहे. कोणतंही पद, कोणतीही गोष्ट, कोणतंही काम हे त्यांना सहजासहजी मिळालं नाही आणि आज सुद्धा ही जी उमेदवारी आहे, ही जी अपक्ष उमेदवारी आहे, ही सुद्धा एक खूप मोठा संघर्ष आहे आणि याचं तुम्ही आणि मी आपण दोघही जण साक्षीदार आहोत. लहानपणापासून जशी माझ्यामध्ये समज आली तेव्हापासून मी सिन्नर तालुक्याच्या जनतेमध्ये बसले, त्यांच्याशी बोलले. खरं तर शाळेत होते, लहान होते, तर अभ्याससुद्धा मी या लोकांबरोबरच बसून केलेला आणि सिन्नर तालुक्याच्या कोणत्याही माणसाचा आमचं राजकीय असं संबंध नाही, प्रत्येक माणसाचं आमचं कौटुंबिक आणि प्रेमाचं संबंध राहिलेलं आहे.
त्यामुळे अनेक दादा, अनेक काका, अनेक बाबा आज इथे उपस्थित आहे आणि अत्यंत प्रेम यांनी या कुटुंबियांवरती केलं आहे. खरं तर आज फक्त सिन्नर तालुकाच नाही तर आज नाशिक जिल्ह्याहून प्रत्येक भागातनं, प्रत्येक गणातनं, प्रत्येक गावातनं अनेक लोक इथे आले आहेत आणि गोकाटे साहेबांवरती आपलं प्रेम जे आहे ते दाखवून दिलंय. तो जो एक काळ होता की मुलगा हाच वंशाचा दिवा असतो आणि मुलगा नाही तर आयुष्यात काही नाही असं म्हटलं जायचं, अशा काळात कोकाटे साहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि एका मुलीवरती थांबायचं त्यांनी ठरवून घेतलं होतं. मित्र हो, हा काही साधा निर्णय नाही, हा काही सोपा निर्णय नाही. फक्त ते काय एका मुलीवर थांबले नाही तर मला सक्षम केलं, मला शिकवलं, परदेशात पाठवलं आणि हे सगळं करून चांगलं शिक्षण घेऊन या जनतेच्या जोडीत टाकून दिलेलं आहे. मला आज अभिमान वाटतो की अशा माणसाच्या पोटी, अशा माणसाच्या घरी मी जन्म घेतला आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अनेक अफवा पसरवल्या गेल्या, अनेक लोकांनी कोकाटे साहेबांवर टीका केल्या, ते अपक्ष उमेदवारी करूच शकत नाही असे म्हटले, पण आजचा हा मेळावा साक्षीदार आहे की येत्या 23 मेला गुलाल घेतल्याशिवाय आपण राहणार नाही. हा संघर्ष करत असताना माझ्या मनात दरवेळेस एकच प्रश्न यायचा की इतका सक्षम माणूस आहे, इतका धाडसी माणूस आहे, विकासाची दृष्टी असणारा असा माणूस आहे, तरीही अशा माणसाच्या आयुष्यात इतका संघर्ष काय येतो, अशा माणसाला दरवेळेस पक्ष का बदलावी लागतात. खूप वाईट वाटायचं, खूप कष्ट त्यांनी घेतलेत आणि खरं तर एका सामान्य शेतकरी कुटुंबामधला हा मुलगा आहे जो ज्याला कोणताही राजकीय वारसा नाही, स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या दमवरती आज हा नेता इथे उभा आहे आणि इतकं जनसमुदाय त्यांनी आज एकत्र केलंय. विचार केल्यानंतर मला एकच उत्तर मिळालं की ही जी ऊर्जा, हा जो धाडस कोकाटे साहेबांमध्ये येतो या संघर्षाला सामोरा जाण्यासाठी, हा फक्त आणि फक्त तुमचा जो कोकाटे साहेबांवरती विश्वास आहे, तुमचं जे कोकाटे साहेबांवरती प्रेम आहे, त्यातूनच पूर्णपणे हा धाडस येतो आणि हा आयुष्यभर तसाच राहणार आहे. आणि जर वारसाच्या हक्काने हे संघर्ष मला सुद्धा करावा लागणार असेल तर मी स्वतःला अत्यंत नशीबवान समजेल आणि या संघर्षाला सामोरं जाण्यासाठी मी पूर्णपणे खंबीर आहे आणि पूर्णपणे मी याच्यासाठी तयार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, आपल्या सगळ्यांना कोकाटे साहेबांचं भाषण ऐकायचंय, त्यासाठी आपण सगळे इथे जमलात मला माहित आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करते, आपल्या सगळ्यांना विनंती करते, खूप मोठी लढाई आहे इथे. जसं आपल्याला सांगितलं 75,000 लोक आज इथे जमा असतील, प्रत्येक माणसाने जर 10-10, 15-15 मतं आपले हक्काचे आणले तर निश्चितच विजय आपला राहणार आहे. मित्रांनो, 15 दिवस कष्ट करायचे, 15 दिवस आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायचंय आणि निश्चितच जर आपण त्या पद्धतीने काम केलं, जास्तीत जास्त आपलं हक्काचं मतदान करून घेतलं तर विजयापासून आपल्याला कोणी दूर करू शकणार नाही आणि या नाशिक जिल्ह्याचा इतिहास घडवल्याशिवाय आपण थांबणार नाही. मी परत एकदा मोठ्या संख्येने जे आज इथे कोकाटे साहेबांवरती प्रेम करणारी जनता एकत्र झालीय त्यांना मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते आणि एक तो आपल्याला वचन देते की तुमच्या विश्वासाला, तुमच्या प्रेमाला कधीही कोणताही तडा आमच्या कुटुंबातला कोणताही माणूस जाऊ देणार नाही, इतकं मी आपल्या सगळ्यांना विश्वास देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर कायम कोकाटे साहेबांना साथ देणारे त्यांचे मित्र, सहकारी बंडू नाना भाबड यांना विनंती करते की त्यांनीही 2 ते 3 मिनिटात मनोगत व्यक्त करायचा प्रयत्न करायचा आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत ताई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती ज्योती फुले यांना त्रिवार मानाचा मुजरा करून व्यासपीठावरती उपस्थित असलेले 2019 लोकसभेचे उमेदवार आपल्या सर्वांचे पंचप्राण, या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय माणिकरावजी कोकाटे, संपूर्ण व्यासपीठ आणि या सभेसाठी उपस्थित असलेले खेड्यापाड्यातून घरादारातून सगळ्या ठिकाणून आलेले सर्व मतदार राजा बंधू आणि भगिनींनो, तरुण सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे या ठिकाणी अनेकांनी आपले विचार मांडले आहे आणि त्या विचारापुटी या ठिकाणी आपल्याला आपल्या नेत्याला लोकसभेत पाठवायचं आहे. परंतु हे सगळं करत असताना 40 वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये आपण काही पानं चाळले, काही पानं मागे जाऊन बघितले तर माणिकराव नावाच्या एका व्यक्तीने अनेक कार्यकर्ते निर्माण केले. त्यामधला मी माणिकरावचा मित्र नसून एक कार्यकर्ता आहे. या ठिकाणी संयोजकांनी जरी मित्र म्हणून सांगितलं पण माणिकरावनी माझ्यावरती मोठ्या भावासारखं कायम सातत्याने प्रेम केलेले. खरं म्हणजे अशा अवस्थेमध्ये आम्ही राजकारणामध्ये माणिकरावच्या बरोबर होतो की माणिकरावला आम्ही सिन्नर तालुक्यात म्हणायचो का उद्याचे आमदार माणिकराव, त्या टायमाला आमच्या का घोटेवाडी लोक म्हणायचे यांना घोटेवाडीला घ्यान डाव द्या. परंतु ज्याची नजर ज्याला दिशा आहे ज्याला कळतंय आणि ज्याने माणिकराव पाहिला त्याला माणिकराव मध्ये काहीतरी दिसतंय, तो निश्चित पण म्हणणार आहे आज का उद्याचा खासदार माणिकराव आहे. मित्र आपल्यावरती आज वेळ या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छाशक्तीवरती तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती माणिकराव आज या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी आज दाखल केलेली आहे. खरं म्हणजे 40 वर्षाच्या इतिहासामध्ये माणिकराव एनएसयूआयचे अध्यक्ष असतील, जिल्हा आयोग काँग्रेसचे अध्यक्ष असतील, सिन्नर तालुक्याचे आमदार असतील, जिल्ह्यातील अनेक मोठ्या सहकारी संस्थांमध्ये पदाधिकारी असतील, पण ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी माणिकराव गेले योग काँग्रेस मधला निर्माण केलेला कार्यकर्ता कुठेतरी माणिकरावचा सभापती म्हणून बसलेला दिसल, कुठेतरी आमदार म्हणून झालेला दिसल, कुठेतरी एखाद्या जिल्हा बँकेचा चेअरमन झालेला दिसल, माणिकरावनी स्वतःसाठी सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सत्तेची दारं खुली करून दिली. म्हणून या सगळ्या मोठ्या लोकांच्या पोटात दुखतं, प्रस्थापितांच्या पोटात दुखतं की माणिकराव सत्तेत बसला तर सामान्य माणसाला मोठा करतो आणि ते मोठं होऊ द्यायचं नाही तुमच्या आमच्या सारख्याला. म्हणून हा सगळा या ठिकाणी डाव आज त्यांनी मांडलेला आहे. मला सांगा या ठिकाणी आपण मागच्या टायमाला भाजपच्या तिकिटावरती या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी लढवली, माणिकरावनी काय सांगितलं की मी मागच्या दारानं जाणारा माणूस नाही, मला पुढच्या दारानं जायला आवडतं, भाजप सेनेची युती होणार नाही असं दिसत असताना या ठिकाणी माणिकरावला भाजपची उमेदवारी गृहित धरून कामाला लावलं. यांनी युती करून घेतली. युती करून घेतल्यानंतर आपल्या पुढे प्रश्न निर्माण झाला, आपला राजकीय गट आपण विसर्जित करायचा का? माणिकराव माठा असणारी हा जनसमुदाय जनसागर हा या ठिकाणी माणिकरावनी सोडून द्यायचा का? हा प्रश्न माणिकराव समोर पडला. त्यावेळेस आमच्या 10-5 लोकांना विचारलं गेलं, आम्ही सांगितलं आरपारची लढाई काही होऊ द्या, आपण जनतेसमोर सामोरे जाऊ, जनता आपल्या बरोबर येईल आणि जनता ज्यांना दाखवून देईल का सत्ता कोण देतो म्हणून. म्हणून ही सत्तेची दार आपल्यासाठी या ठिकाणी निर्माण करणारा जर आपला नेता असेल तर त्याला आपण कुठेतरी वाऱ्याव आज सोडून जमणार आहे का? आपण या ठिकाणी अनेक नेत्यांनी सांगितलं, आपण बघितलं माणिकरावने अनेक सभापती केले, अनेक आमदार केले, परंतु मित्रांनो आज लोकसभेची उमेदवारी करण्यामागचा हेतू एकच आहे की एवढा परिपक्व असणारा प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणून आज माणिकरावकडे पाहिलं जातं. लोकसभेमध्ये कशा प्रतीचा माणूस असावा? तिघाही उमेदवारांना समोर उभा करा, हेमंत गोडसे अप्पा असतील, समीर भुजबळ असल, माणिकराव असल आणि तिघांमध्ये काय काय गुण आहे ते प्रत्येकाला याच्यावरती निबंध लिहायला लावा. अशा पद्धतीत जर माणिकराव 100% मार्क नाही मिळाले तर मी यानंतर राजकारण सोडून देईल. जर आपल्याकडे आपल्या मातीतला एवढा छत्रपतींचा वंशज जर निर्माण असेल तर आपण इकडे तिकडे भटकण्यात आणि इकडे तिकडे फिरण्यात काय अर्थ आहे? माणिकराव उमेदवारी करणार म्हणून एसबीसी नोटीस, आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कायम कुणीतरी येऊन बाहेरून येऊन सत्ता आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने हस्तक्षेप करीत असतो. या ठिकाणी काल नोटीस देणं म्हणजे या ठिकाणी माणिकरावरती दबाव आणणं असा प्रकार होतो
ही जनता बघा, ही माणिकरावच्या कॅसाला धक्का लावली तर काय करेल तुमचं? माणिकराव एकच नाव आहे, पण माणिकराव माग लाखो लोक उभे, हे ध्यानात ठेवा तुम्ही। माणिकरावला राजकारणात थांबवण्यासाठी रडीचे डाव खेळू नका, मर्दाचे डाव खेळा। हिंमत असेल तर समोर येऊन लढा। आणि अशा पद्धतीमध्ये तुम्ही आम्हाला जर कुठल्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या नेत्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करणार असाल, तर ही जनता रस्त्यावर उतरल्यानंतर तुमची हायगाई करणार नाही, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा। मित्र, माझे मित्र प्रताप मेरोले यांनी सांगितलं, या ठिकाणी नगरसेवक मुशीरभाईंनी सांगितलं, खरं म्हणजे नाशिक शहराला लागतंय काय, सिन्नरमध्ये जाऊन बघा मानव, सिन्नरचं काय झालंय, जे सिन्नरचं केलंय तेच नाशिकचं करण्या इतकी हिंमत माणिकराव मध्ये। या ठिकाणी सिन्नरने अनेक खासदार निर्माण केले, स्वर्गीय उत्तमदादा डिकलेंना खासदार सिन्नरनी केलं, समीर भुजबळला खासदार सिन्नरनी केलं, हेमंत गोडसेला खासदार सिन्नरनी केलं। अरे मग आता आमच्या वेळ आली, आम्हाला तरी खासदार करा ना, आम्ही जर तुम्हाला खासदार करतो तर आमच्या नेत्याला एकदा खासदार करून बघा ना, आमच्या नेत्याच्या मनगडत काय ताकद आहे, आमच्या नेत्यामध्ये किती हिंमत आहे, आमचा नेता दिल्लीचं तख्त कसं लढवतो, छत्रपतींचं नाव कसं मोठं करतो, एकदा जरा बघा ना का सगळ्यात तुम्हाला पाहिजे। तुमच्या निवडणुका माणिकरावनी जिंकायच्या आणि माणिकरावला तुम्ही अडचणीत आणायचं, हे सोडून द्या। आता जनता खुली राहिली नाही, इकडे इगतपुरीच्या त्र्यंबकेश्वरच्या घाटापासून इगतपुरी नाशिक रोड नाशिकचा भाग असेल, शहरातल्या आया बहिणी बंधू भगिनी ऐकत असतील की माणिकराव हा असा नेता आहे का निवडून आल्यानंतर सिन्नर मधली नाशिक मधली दादागिरी संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही, इथले उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालल्याशिवाय राहणार नाही। इथं पाण्याचे प्रश्न मोठे निर्माण होतात, आपलं पाणी खाली सोडून घेऊन जातात, आडवे येतात कोर्टात जातात, पण काय नाही, जेवढं पाणी खाली जायचं तेवढं जातच। या ठिकाणी पश्चिम वाहिनीचं पाणी इकडे आपल्याकडे आणण्याचा डाव किती दिवसापासून चाललाय, त्या पाण्यावर रिझर्वेशन कोणाचं बसतंय, त्या पाण्यावरचं रिझर्वेशन जर उद्या नाशिक शहराचं बसलं नाही तरी नाशिक शहरातली 20 लाख जनता पाणी पिणार कुठं? या ठिकाणी लोकांचा बिल्डरांचा प्रश्न असेल, या ठिकाणी अनेक व्यावसायिक लोकांचा प्रश्न असेल, जर यांना संरक्षण मिळालं नाही तर ही जनता जाणार कुठं? सिन्नर मुंबई आणि नाशिक हा गोल्डन ट्रॅक मानला जातो, या गोल्डन ट्रॅकचं वाटोळं करायला बसलेली मंडळी आहे, याचं राखण करायचं असेल तर माणिकराव सारखा खासदार लोकसभेत असला पाहिजे। 1962 साली यशवंतराव चव्हाणांना बिनविरोध दिलं, एचएल सारखा कारखाना आला, माणिकराव खासदार झाले तर त्यांच्या डोक्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आयडिया आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहे, या कल्पनेतून हजारो लोकांच्या मुलांच्या हाताला खान मिळेल, पाण्याचे प्रश्न सुटतील, नाशिक सारखा साखर कारखाना त्यांच्याकडे कल्पना आहे, तो ज्या ठिकाणी सुटला जाईल। आता आम्ही सांगतो, मी माग सिन्नरला पाणी परिषद घेतली, ज्या पद्धतीने माणिकरावला मी दाखवलं त्याच्यावर लगेच काम सुरू केलं, 50 गावांचा पाण्याचा प्रश्न काही मिनिटात सोडवणारा हा माणूस आहे, पण सत्तेपासून लांब ठेवणारी बाकीचे लोक आहे, यांना आपल्याला कुठेतरी थांबवायचंय, म्हणून बोलण्यासारखं खूप आहे, माणिकरावला आपले विचार मांडायचे आहे, म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये भूल तापायला बळी न पडता। आता आपल्याला विजय पाहिजे, आपल्याला आता खासदार व्हायचंय, एवढ्या सभेवरती आपला आपण खासदार झालो विजय झाला असं म्हणता येणार नाही। आपली जरी या ठिकाणी राज भरली असेल तर डुकरं खूप तोंड घालणार आहे, या डुकराईपासून राखण करायचं असेल तर आपल्याला आता हातात काठी टिकुरं घ्यावं लागणार आहे, आणि एक टिकुरं घेऊन मतदानापर्यंत आपल्याला त्याचं राखण करून माणिकरावच्या पीटी मध्ये जोपर्यंत मत जात नाही तोपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक मावळ्यांनी आता शांत बसतं काम नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। आणि माणिकरावला विधान लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवा, पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद वंदनांना। यानंतर छोटा पुढारी इथे आलेला आहे, तोही आपल्याशी बोलणार आहे, घनश्याम दरोडे। पण त्याआधी पुन्हा एकदा काही संघटनांनी साहेबांसाठी पाठिंबा व्यक्त केलाय, त्यांचे मनापासून आभार मानते। विश्वकर्मा सुतार लोहार संघटना, सिन्नर तालुका अध्यक्ष सुनील जाधव, युवा अध्यक्ष पांडुरंग जाधव, या सर्व सहकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा। तसंच इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या अनेक कर्मचाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। अनेक मान्यवर इथे आहेत, माननीय सुरेश दादा गंगापुत्र असतील, शांताराम मुळाने, माननीय कल्याणराव पाटील, तसंच रामभाऊ खेमनार, ज्ञानेश्वर विजयश्री कर्डक, या सर्वांना मनोगत व्यक्त करायचं होतं,
पण वेळेअभावी आपण त्यांना त्यांना बोलू दिलं नाही, पण मनापासून मी दिलगिरी व्यक्त करते. देवकर साहेब, माननीय हनीफ शेख, पेहरे बुजडे साहेब, तुंगार साहेब, चव्हाणके सर, पिंगळे साहेब, बोराडे साहेब आणि सांगळे साहेब यांचे मनापासून मी दिलगिरी व्यक्त करते. आणि यानंतर आपण माईक देणार आहे आपल्या छोट्या पुढाऱ्याला, त्याचं मनापासून स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात. हॅलो, श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथून माणिकरावांच्या प्रेमापोटी आलेली ही मुलुख मैदानी तोफ. प्रथम तर वडील जरा माणसांना नमस्कार करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजाऊ माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले आणि निधड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला, निधड्या छातीने महाराष्ट्र हलून गेला, मोठभर हिंदुस्थान घेऊन हजारांना नडून गेला, असा एकच राजा होऊन गेला. त्यालाही देवाने स्वर्गात मुजरा केला आणि तो म्हणजे नाव स्वरूपाला छत्रपती शिवाजी महाराजांना थोर कोटी कोटी या थोर मातांना प्रणाम करतो आणि भाषणाला सुरुवात करतो. खर तर म्हटलं तर माझ्यासारख्या गरीब माणसाला साहेबांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मला तर असं वाटतंय मला तर इथं काही बोलताच येणार नाही, कारण बोलण्यासारखं तरुणांनी काही ठेवलंच नाही. कसं आहे साहेबांना आवर्जून सांगावं असं वाटत, सगळ्यांची नावं घ्यावं लागतात, पण साहेब म्हणलं की तरुणांचा नाश्या ताट होत्यात, पण सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा आणि एकमेव नाशिक जिल्ह्याचा ठाणे वाघ म्हणजे आम्हाला एक तारखेला बोलवलं. एक तारखेला साहेबांचा फोन आला, म्हणले घनश्याम तुला येवाच लागण सभेला. साहेबांना मी म्हटलं एक तर तुमची 9 तारखेला सभा आहे, तुमच्या आधी मी स्टेजवरती दिसन आणि योगायोगाने साहेबांच्या आधी मी स्टेजवरती होतो, कारण म्हणलं अशा देव माणसाची सभा आपल्याला डावलायची नाही आणि ते म्हणजे सर्वांच्या मनावर काजाला भिडवणार नाव माणिकरावजी कोकाटे साहेब यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. मला दिल ते 2 मिनिट, आता मला तुम्ही सांगा याच्यातच गेले 2 मिनिट. कसे प्रत्येक कार्यक्रम करत असताना प्रत्येक कार्यक्रमाला जातो, आता साहेबांच्या स्टेजवरती म्हणून मी सांगत नाही, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत आणि त्यांच्या स्टेजवरती. आता राजकारण लागलं, इलेक्शन लागलं की कार्यकर्त्यांची धावपळ चालूच होते, याच्यात काही वाद नाही, आपल्याला कुणाव टीका करायची नाही काय नाही, पण राजकारण लागलं की कार्यकर्त्यांची धावपळ होते आणि कार्यकर्त्यांचं जनतेवर प्रेम असत, कार्यकर्त्यांचं जनतेवर प्रेम असत, पण आमच्या इथं नाशिक जिल्ह्यात जनतेच प्रेम कोकाटे साहेबांवर आहे. किती मोठी देवशक्ती साहेबांचं, जेवढा आवर आपण धरला होता आता आमच्या मोठ्या ताईंनी सांगितलं 75,000 जनता इथं समूह आणि उपस्थित झाली. मी तर म्हणतो 75 नसन जास्त जनता आहे, कारण तिकडं गाड्याच्या टप्पावर जनता बसली. विचार करा इतकं प्रेम आहे आणि इतके आपुलके. राजकारण करायच्या परीने करायचं नसतं तर राजकारणाबरोबर समाजकारण सुद्धा करायचं असतं. मी सांगू आता तुम्हाला सांगायची काय गरज आहे, कारण तुमचं सर्वांचं ठरवलंय, पण मला तर निश्चित वाटत आले 100 गेले 100, आले 100 गेले 100, इथं फक्त कोकाटे साहेबच 1 नंबर, त्याच्याशिवाय कुणाचीच ताकद नाही आणि सर्वांचं खंबीर नेतृत्व. मला त्यांनी बोलण्याची संधी दिली, त्यांना आवर्जून सांगावं वाटतं. सगळेच म्हणतात घनश्यामचा आवाज लय भारी आणि घनश्यामची बोलण्याची टेस्टिंग लय भारी, मात्र मी म्हणेन कोकाटे साहेबच लय भारी, कारण पा नाशिक जिल्हा आणि त्यातली
सिन्नर तालुक्यावर किती प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सगळे सिन्नर तालुक्याचेच माणसं उठत आहेत. साहेब मला आवर्जून तुम्हाला एक सांगावं वाटतो, बाकीच्या कार्यक्रमाला गेलं ना कार्यकर्त्यात त्यांना सांगावं वाटतो. उठ ना, तू बोल ना, उठ ना, तू बोल ना. मी काय बोलू? अरे उठ ना, काहीतरी बोल. पण इथं इथं तसं नाही, इथं लाईन लागली बोलण्यासाठी. साहेब म्हणतात वेळ होतोय, वेळ होतोय, कारण कार्यकर्त्यांना उपाळाच इतका लागलाय कि त्याचा उपाळा तुझा थांबिणं स्वप्न आहे. कारण आमच्या ताई सीमिता ताई कोकट यांना सुद्धा 2 मिनिटं बोलावं लागलंय, कारण बाकीचे कार्यकर्ते आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलण्याची संधी दिली. पण साहेबांना मी सांगतो, मला पाठिंबा देणे इतका मी तुम्हाला मोठा नाही, पण या छोट्याशाकून काही तुम्हाला लागलं ना सांगण्याचा निश्चित प्रयत्न करा. नाही ना देत आलं तर या घनश्याम देण्याचा प्रयत्न करीन, कारण माझं काही इकडं सांगण्याचं अधिकार आहे. बोलू ना असं माणसानी, मला आधीच मतदानाचा अधिकार नाही. हा बोलू ना असलं बरं पाहिजे, तसं नको वाया. त्यामुळं आणि तरुण मित्रांना माहितीये आपला खासदार आपण निवडायचा आहे बाबा. कसं आहे 5000 2 दिवसापुरतं पुरत या, पण 5 वर्ष जायच्यात विचार करून निवडा, लक्ष ठेवा. आपला खासदार आपण कसा निवडायचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे. जनता जेव्हा जनता ही जनार्दन आहे, मग जनार्दनाची ताकद दाखवली पाहिजे. आणि तुम्ही कुणाच्या पाठीमागे उभं राहायचंय ते तुम्ही स्वतः ठरवायचंय. आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत, आपल्या तरुणांचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे, ते सोडवण्याचं काम केलं पाहिजे. असा खासदार निवडला पाहिजे. आणि ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी सांगितलं, साहेब बँकेत आले की बँकेला घाम फुटायचा, पण मी तर सांगतो साहेबांनी घराच्या बाहेर निसती गाडी जरी काढली ना अख्ख्या नाशिक जिल्ह्याला आदर बसतो, अख्ख्या नाशिक जिल्ह्याला आदर बसतो. कोकट साहेबांची गाडी आली, कोकट साहेबांची गाडी आली, आणि सगळ्या करू शकत नाही, कारण वाघाची गर्जना ती वाघाचीच गर्जना, दिल्ली नाही आता महाराष्ट्राची गर्जना ऐकली पाहिजे नाशिककरांनी. आता वेळ आलाय बदलायचं, तुम्ही एकजुट व्हा, तुमचा कार्यकर्ता तुमच्या पसंतीने निवडा. आता मी काही जास्त बोलायची गरज नाही तुमच्या मनात. मला तर वाटतंय आता नाशिक जिल्हाच आमच्या साहेबांनी घराच्या बाहेर काढाय काढून, चला चला चला, कारण काही माणसं रोजानी आणावं लागतात आपल्याकडे माणसं मावळणार. बघा साहेब किती जनतेचं तुमच्यावर प्रेम आहे, आणि असंच प्रेम जिव्हाळा, कारण ताईंनी सांगितलं साहेबांची नाळ ही मातीची जोडलेली आणि जनतेची नाळ या साहेबांची जोडलेली कोकटी साहेबांचं म्हणून म्हणतो. आणि ते उमेदवार करत असताना तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे उभं राहा, तुमचा जो योग्य खासदार निवडा. पुन्हा वेळ नाही, तरुण मित्र एकजुट व्हा. मला माझ्या छोट्या मला बोलण्याची संधी दिली, चुकलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. कोटे साहेबांना बोलायचं आहे तर त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. मला त्यांनी बोलण्याची संधी दिली, पण त्यांना एक जाता जाता सांगतो, या घनश्यामकडून त्यांना मदत होणार नाही, कारण त्यांना मदत करणे इतका मोठा नाही. पण एक शब्द तुम्हाला मान्यवरांनो देऊन जातो, वडीलधाऱ्या माणसांनो, लागली तर आवर्जून मागा, देण्याचा निश्चित प्रयत्न करीन. ही काळ्या दगडावरची रेग. एवढं बोलून माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद घनश्याम. त्याच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा काही जाहीर पाठिंबा आलेला आहे. सिन्नर तालुका सकुळ साळी समाज आणि नाशिक शहर उपाध्यक्ष ताजीम शेख आणि त्यांचे सहकारी. यानंतर माननीय माजी आमदार कल्याणराव पाटील साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी शेवटची 2 भक्त भाषण आहेत आणि नंतर लगेच साहेब येणार आहेत. नाशिक लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सन्माननीय माणिकराव कोकाटे यांच्या सभेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व सन्माननीय
ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलात ते या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार माननीय माणिकरावजी कोकाटे. आपण गेली 10-15 वर्षापासून पाहतो आहोत की या जिल्ह्याला नेतृत्व राहिलं नाही. ह्या जिल्ह्याचं नेता कोण आहे हे आपल्याला आज सांगता येत नाही. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये जर आपल्याला नेतृत्व पाहिजे असेल, या जिल्ह्याला जर चांगला माणूस पाहिजे असेल की ज्याच्याकडे विजन आहे, जो या जिल्ह्याचा कायापालट करू शकतो, तर असा माणूस आपण निवडून द्यावा ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. आपण जर दोन्ही उमेदवार जर पाहिले तर दोन्ही माजी खासदार आहे आणि या दोघांनी काय केलं हे आपल्याला माहीत आहे. गेले 30 वर्ष मी माणिकरावांबरोबर काम करतोय. एक विजन असलेला नेता, एक सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता, एक विकासाचं स्वप्न असलेला नेता आज आपल्यासमोर लोकसभेची निवडणूक लढवत आहे. असं कोणालाही वाटलं नव्हतं की अपक्ष म्हणून माणिकराव उभे राहतील आणि या नाशिक नगरीमध्ये एवढी मोठी सभा ते घेऊ शकतील. आज नाशिककरांनीही पाहिलं आहे की ज्याच्यामध्ये धमक आहे असा नेता फक्त माणिकराव आहे. आणि म्हणून मी आपणाला विनंती करतो की आपण सर्वांनी यापुढे माणिकरावांच्या मागे उभे राहून माणिकरावांना विजयी करावे ही विनंती करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. यानंतर आपले आवडते माननीय साहेबांना मी विनंती करते की माणसांना जिंकायचं ते केवळ आपुलकीनं, प्रेमानं आणि सत्तेनं, आत्मविश्वासानं. साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपल्याशी मार्गदर्शनपर संवाद साधावा. तिथे तिथे हॅलो हॅलो. महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, उपस्थित सर्व व्यासपीठ. मी काय जास्त बोलणार नाही कारण आता खूप वेळ झालाय, तुम्ही फार दुपारपासून इथं बसलेले आहेत. माझी ओळख तुम्हाला माहिती असेल, मी आबासाहेब पाटील, मराठा क्रांती मोर्चा. आज मुद्दामून या ठिकाणी यायचं कारण की माणूस जो तळागाळातलाय, राजकारण सोडून ज्याने समाजासाठी काम केलं ते माणिकराव या ठिकाणी, त्यांच्या प्रचारासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. उपस्थित माझ्या जमलेल्या माझ्या सर्व नाशिककर, या नाशिकची दादागिरी मोडीत काढण्यासाठी जमलेल्या सर्व माझ्या बांधवांना जय शिवराय. या नाशिकची दादागिरी मोडली पाहिजे का नाही मोडली पाहिजे? पाठी मागून आवाज आला पाहिजे, मोडली पाहिजे का नाही मोडली पाहिजे? ही दादागिरी मोडून काढायची असेल, विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर माणिकराव सारखा माणूस तुमच्या सोबत पाहिजे. लक्षात ठेवा की काल 2-3 दिवसापासून तुम्ही फक्त टीव्ही चॅनलवरती ज्या भाजपा शिवसेना सरकारनं सांगितलं, माणिकरावांना सांगितलं, 2 वर्ष त्या ठिकाणी सांगितलं तुम्ही तयारी करा. अरे फसवं सरकार, माणिकराव तुम्हाला काय उमेदवारी देणार हो? ही जनतेने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, जनतेनं, आणि हेच तुम्हाला निवडून आणणार आहेत. लक्षात ठेवा, आज त्याने सांगितलं काहीतरी उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी युती केली. युती कशावर केली? म्हणले ते 370 आणि राम मंदिर. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते उठून उभा राहिले, सांगितलं रामाचं नाही कामाचं बोलायचं, कामाचं. तुमचं बा झालं, तुम्हाला 5 वर्ष दिले, तुम्ही एवढ्या दिवस काय झोपले होते का? या सरकारनं कोणते प्रश्न सोडवले सांगा नाशिककरांना. मी भाषण करत नाही, मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, कांद्याचे प्रश्न सुटले का? सुटले का प्रश्न पाठीमागा? कांदा तुमचा त्या ठिकाणी ट्रॉल्या भरून ठेवल्या आणि ह्याने पाकिस्तानवरून कांदा मागवला, ही यांची औलाद आहे, लक्षात घ्या. कुठून कांदा मागवला? नाशिकचा कांदा पिकतो तो नाशिकचा कांदा यार्डात पडलेला आहे
आणि ह्याने कांदा मागवला तो पाकिस्तानवरून कांदा मागवला. अरे तूर आमची इथं पडलेले तूर बाहेरून आयात केली, कापूस आमचा तयार आहे आम्हाला भाव नाही, ऊस उत्पादन आहे कशाचा कशाला ताळमळ नाही. तुम्ही या सरकारकडे जेवढे आता ह्या लोकांनी उभा केलं उमेदवार यांच्याकडे जनतेला विचारायला काय द्यायला काय. माझं स्पष्ट म्हणणं उपस्थित सगळ्या जनतेला मी सांगतो की यापुढं याच्यापूर्वी तुम्ही काय केलं माहिती नाही. यापूर्वी सगळे लोक अडाणी होते, लोकांना माहिती नव्हतं, लोक माणूस आपला आहे म्हणून शिक्का मारायचे द्यायचे निवडून द्यायचे, ती परिस्थिती आता राहिली नाही. तुम्ही सांगा नाशिकचा, आज नाशिक एक डेव्हलपमेंट शहर होत आहे, हे डेव्हलपमेंट शहर असताना या शहरामध्ये किती मोठी दादागिरी उभा राहिलेली आहे. आणि ही दादागिरी मुळीत काढण्यासाठी, विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी कांद्याचा प्रश्न सुटला पाहिजे का सुटला पाहिजे, मोठ्यानं बोला सुटला पाहिजे का सुटला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे का सुटले पाहिजे, सगळ्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे का सुटले पाहिजे. मराठ्याला आरक्षण मिळालं का नाही मिळालं, धनगरांना आरक्षण मिळालं का, मातंगांना आरक्षण मिळालं का, लिंगायतांना मिळालं का, कोणत्या लोकांनाही न्याय दिला मला सांगा. आणि हे जर सगळ्या समाजाला न्याय पाहिजे असतील तर माणिकराव सरकार डहाण्या वाजता संसदेत जाऊन गरजला पाहिजे. आणि तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे, तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की ह्याच्या पाठीमागं तुम्ही भरपूर झालं की आम्ही येईल त्याला दिलं आणि ह्यांच्या दादागिरी वगैरे काय नाही हो. माणिकराव आम्ही तुमच्यासोबत, तुम्हाला काय नोटीस देतात हे, अरे ज्याला नोटीस द्यायला म्हणा त्याला तुला. आता आम्ही माणिकरावांच्या सोबत आहे सगळे लोक, गाठ आमच्याशी आहे, हिंमत असेल तो हात लावून दाखव, चाल खुलं चॅलेंज आहे व्यासपीठावरून आहे का नाही, खुलं चालेल खुलं चॅलेंज. तुमचा कोण अधिकारी कधी पाठवा, अरे आम्ही माणिकराव सोबत अख्खा महाराष्ट्र उभा केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवायचं. मी जाता जाता जास्त बोलणार नाही, या ठिकाणी बरेच लोक सकाळपासून थांबलेले आहेत, या ठिकाणी तुमचा वेळ घेणार नाही. मला फक्त तुमच्याकडून चारच प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. तुम्हाला तुमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाला न्याय मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे, आवाज आला पाहिजे पाठीमागून मिळाला पाहिजे का नाही मिळाला पाहिजे, तुमच्या शेतकऱ्यांचे सगळं कुठं गेले शेतकरी, कांदे फेकणारे रस्त्यावरती, जेवढे मोठे मोठे आंदोलन केले रस्त्यावर, दूध फेकले भाज्या फेकल्या, तो शेतकरी कुठं आहे मला सांगा आता, तो शेतकरी जागरूक झालाय का नाही झालाय, तो शेतकरी माणिकरावाने निवडून देणार का नाही देणार, देणार का नाही देणार. सगळा हा तुमचा आवाज आहे. अरे विरोधक काय सोडावं, हे असले उमेदवार फिमेदवार तुमच्या पुढे काय. ज्या दिवशी आता ही तुमची लढाई आजपासून सुरू झालेली आहे, 8 दिवसांमध्ये माणिकरावांना प्रत्येक घराघरातून पाठिंबा मी आता बघितलं, सगळ्या जाती धर्माचे सगळ्या लोकांचे या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा आलेले आहेत. आणि या जाहीर एवढा मोठा पाठिंबा असताना माणिकराव तुमचा मी खऱ्या अर्थानं आजच गुलाल लागलेला आहे, तुम्हाला हे लक्षात घ्या. आणि नाशिकचा खासदार म्हणून सिन्नर आणि सगळ्या नाशिकवाल्यांनी ठरवलंय, अरे गुलाल कुलाचा, अरे गुलाल कुलाचा आवाज आला पाहिजे, एवढा आवाज आला पाहिजे तो कोण भुजबळ आणि कोण दुसरं कोळीशे बिडशे पळून गेली पाहिजे, लक्षात ठेवायचं. अरे हा गुलाल कुलाचा, अरे हा गुलाल कुलाचा, त्याच्या घरापर्यंत आवाज गेला पाहिजे, अरे हा गुलाल कुलाचा, अरे हा गुलाल कुलाचा, अरे माणिकराव तुम्ही आगे बढो, अरे माणिकराव तुम्ही आगे बढो, अरे माणिकराव तुम्ही आगे बढो. जाता जाता एकच सांगतो, माणिकराव तुम्हाला खासदार होण्यापासून कोणी अडवू शकत नाही, हा या सगळ्या जनतेचा निर्णय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय. गेल्या 4 तासापासून उन्हातानामध्ये आणि आपल्या घरापासून जवळपास 6-7 तासापासून उपस्थित असलेले माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व तरुण बांधव, वडीलधारी मंडळी, महिला भगिनी, व्यासपीठावर उपस्थित सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व समाजाचे नेते आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप झालेला आहे,
आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी आपली पहिली ऐतिहासिक सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारीच्या संदर्भामध्ये चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाल्या. या चर्चेमध्ये गेल्या वर्ष दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी आघाडी जाहीर केली आणि अगदी शेवटच्या क्षणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. खरं म्हणजे युती कशी झाली, का झाली, त्या पाठीमागे अनेक इतिहास आहे. मी त्यात खोलात जाणार नाही, नंतर कधीतरी बोलेन. परंतु जेव्हा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीचा प्रश्न आला तेव्हा दोन उमेदवार या ठिकाणी दोन्ही पक्षाच्या वतीने आपल्या समोर आज आलेले आहेत. त्यामध्ये जेव्हा ह्या उमेदवारी घोषित झाल्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर, मित्रांच्या आग्रहाखातर आणि जनतेच्या आग्रहाखातर जेव्हा मी अपक्ष उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा जाणीवपूर्वक या लोकसभा मतदारसंघामध्ये संभ्रमाचं वातावरण कसं निर्माण होईल, लोकांच्या मनामध्ये प्रश्न कसे निर्माण होतील, या निवडणुकीला वेगळं वळण कसं लावलं जाईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. त्यामध्ये भुजबळांनी कोकाटे साहेबांना उभं केलंय हा एक प्रचार. दुसरा प्रचार हे 12 तारखेपर्यंत टिकणार नाही, 12 तारखेला सरकारशी तडजोड करतील आणि 12 तारखेच्या आत हे या ठिकाणी माघार घेतील. त्यामुळे कुणी गंभीररित्या या निवडणुकीवर कधी चर्चा केली नाही आणि मी तेव्हाच सांगितलं की मी माझं सविस्तर विवेचन, सविस्तर भूमिका मी या ठिकाणी आज 9 तारखेच्या सभेमध्ये मांडणार आहे. भुजबळांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. माझे आणि भुजबळांचे वैचारिक मतभेद आहेत, राजकीय मतभेद आहेत, त्यांचं माझं वैयक्तिक काही घेणं देणं माझ्या बांधाला बांध नाही. परंतु त्यांच्या विचाराशी मी अजिबात संमत नाही. जातीयवादी राजकारणाचा आराखा या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून जर तुम्ही निवडणुकीचे गणित करता असाल तर ते काही योग्य होणार नाही, ते व्यवस्थित नाही, ते समाजाच्या हिताचं नाही असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आणि मग निवडणुकीमध्ये उमेदवार देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण? अनेक इच्छुक लोक या ठिकाणी बाशिंग बांधून बसले होते. पण राष्ट्रवादीचा उमेदवार कोण, शिवसेना आणि भाजपचा उमेदवार कोण हे 4-6 महिन्यापूर्वी अगोदर ठरलेलं होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये भुजबळांच्या पुतण्यालाच उमेदवारी मिळणार होती. त्याचं कारण पवार साहेबांचं भुजबळच्या समोर काही चालत नाही. अनेक लोक जाऊन आली की साहेब समीर भाऊ चालणार नाही, समीर भाऊचं कर्तृत्व नाही, समीर भाऊची प्रतिमा नाही, तो लोकांकडे पाहून हसत नाही, तो रागावला का नाही तेही कळत नाही, तो काम करतो का नाही ते समजत नाही. लोकांनी त्याला कशी काय मतं द्यावी, आम्ही तरी का द्यावी मतं? त्यामुळे हा उमेदवारच चालणार नाही. तुम्ही कशाला आग्रह करतात? पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पूर्वीच्या काळामध्ये मोगल साम्राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गावागावामध्ये दिवाबत्ती लावण्यासाठी गावात एक माणूस नेमला जायचा आणि त्याला काही जमीन दिली जायची करायला, 200-300 एकर जमीन तुला गावातली दिवाबत्ती करायची. तसं भुजबळांना दिवाबत्ती करायला नाशिक जिल्हा अनुदान दिलेलं आहे. त्यामुळं ही सगळी हे सगळं संस्थान
हे भुजबळांच्या नावावर आहे, भुजबळांच्या उमेदवारीमध्ये बदल होणार नाही हे भुजबळांना माहिती होतं, आणि म्हणून भुजबळांनी शिवसेनेचा कोण उमेदवार पाहिजे त्यामध्ये अभ्यास केला. सर्वात लवकर आणि सर्वात कमी मताने पडलेला उमेदवार कोण, कारण या नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये परंपरा आहे की खासदार रिपीट होत नाही. आपणही काही कामं केली नाही, आपाबरोबर संघटना नाही, आपावर शेतकरी नाराज, आपावर कामगार नाराज, याला मतं मिळणार नाही, म्हणून मग हा उमेदवार उद्धव ठाकरेंकडनं मागून घेतला. गोडसे हा भुजबळांचा उमेदवार आहे, लक्षात ठेवा. भुजबळ आपल्या सोयीचा करतात, मातोश्रीवर जेवायला जातात, राजसाहेबाला भेटायला जातात, पंकजा ताईला भेटायला जातात. हे राष्ट्रवादी पक्षामध्ये आणि यांचे संबंध दुसऱ्या पक्षामध्ये, यांना पाहिजे ते करतात. आणि उद्धव साहेबांकडनं, उद्धव ठाकरे साहेबांकडनं त्यांनी हा उमेदवार मागून घेतलाय. त्यांना माहिती आहे विजू आप्पा करंजकर उमेदवार आला असता तर आपल्याला डुजर झाला असता, कोकाटे उमेदवार आला असता तर आपलं डिपॉझिट जप्त झालं असतं. आणि म्हणून भुजबळांनी आपल्या सोयीची आपल्या आवडीची उमेदवारी हे गोडसेच्या रूपाने त्यांच्या समोर आणली. मित्र ठाकरे आणि भुजबळ दोघ जण मॅनेजमेंट करताय सगळे, या दोघांनी नाशिक जिल्ह्याला गृहित धरलेलं आहे. या दोघांनी नाशिकच्या कार्यकर्त्यांना गृहित धरून या ठिकाणी निर्णय घेतले. आणि मग गोडसे आणि कोकाटे दोन झाले तर काय, मग भुजबळांच्या ओबीसी मताचं काय, कुठले ओबीसी? भुजबळ साहेब ओबीसी नाव सांगाल का मला तुम्ही एकदा? एक तरी दाखवा, एखादा धनगर समाजाचा, एखादा वंजारी समाजाचा, एखादा माळी समाजाचा, एखादा इतर कुठलाही आदिवासी समाजाचा, कुठल्या तरी माणसाचं नाव सांगा की जो तुम्ही ओबीसीच्या नावाखाली मोठा केलाय. तुमची ओबीसीची व्याख्या म्हणजे छगनराव भुजबळ, समीर भुजबळ, त्यांच्यावर फ्री मिळालेला पंकज भुजबळ, आणि पुन्हा आता नंतर शेफाले त्याचं नाव पुढे यायला लागलं. याच्या पलीकडं तुम्हाला काही एखादा ओबीसी दिसत नाही? अरे गजानन शेलारे तिली समाजाचा, त्याचा विचार करा. दुसरा एखादा ओबीसीला द्या, आम्ही 100% थांबलो असतो. ओबीसी आम्ही मोठे केले, ओबीसींच्या मागे आम्ही राहतो. आणि शिवसेना कुठल्या अधिकाऱ्याने म्हणते की मराठाच्या मताचं विभाजन होईल? तुम्हाला काय अधिकार आहे शिवसेनेला मराठाच्या मताचा अधिकाराचा संदर्भ बोलण्याचा? मराठा क्रांती मोर्चामध्ये 75 वर्षाच्या महिला लहान लहान नातवांना घेऊन पायी फिरत होत्या. घरादारातून लोक म्हणते शिवसेना सांगू शकतात की तुमच्या मतामध्ये विभाजन होणार आहे. तुम्ही कुठल्याच समाजासाठी काम करत नाही, तुम्ही तुमच्या दोघांच्या सोयीने राजकारण करतात. त्यामुळे या दोन्ही समाजाच्या लोकांनी जातीयवादाचं रूप घेऊन आपल्या समोर आलेत. भुजबळ साहेब, हेमंत आप्पा, तुमचे विचारही तुमच्या उंची एवढेच खुजे आहेत. तुमच्या आणि आमच्या विचाराने बराबर होऊ शकत नाही. होय, मी मराठा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारा मराठा आहे. होय, मी माळी आहे, महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या विचारधारा माळी आहे. होय, मी धनगर आहे, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरच्या विचारधारा धनगर आहे. होय, मी मुस्लिम आहे, अब्दुल कलाम आझादांच्या विचारधारा मुस्लिम आहे. होय, मी आदिवासी आहे, बिरसा मुंडा आणि राघोजी भांगरेच्या क्रांतिकारी विचाराचा मी आदिवासी आहे. होय, मी वंजारी आहे, मी वसंतराव नायकांच्या विचाराचा वंजारी आहे. होय, मी दलित आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा दलित आहे. होय, मी भिल्ल आहे, मी सुतार आहे, मी ठाकर आहे, मी लोअर आहे,
मी 18 पगड जातीचा आहे, मी 12 बलुतेदारांचा आहे, त्यांच्या विचाराचा मी आहे, माझ्या शरीरावर जाऊ नका। माणसाचा जन्म कुठे होतो ते कोणाच्या हातात नसतं, आणि जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली तुम्ही निवडणुका लढणार असाल तर खबरदार, अशा पद्धतीने तुम्हाला राजकारण करता येणार नाही। फक्त आणि फक्त विकासावर बोला, जातीवर बोलू नका, जातीचं राजकारण खूप झालंय। आता ही दोघे माणसं ठाकरे आणि भुजबळ ढोंग करताय, लबाड लांडग ढोंग करताय, निवडून यायचं स्वंग करताय, हे ढोंगी माणसं आहे दोन्ही पण। भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशत या जोरावरती तुम्ही या नाशिकच्या जनतेला विठीस धरू पाहताय। नाशिकची जनता एवढी दूधखुळी नाही, नाशिकच्या जनतेला सगळं कळतंय। त्यामुळे आपण सर्वांनी विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे। 8 दिवस झाले विकासाच्या मुद्द्यावर काय बोलतात हे? समीर भुजबळ म्हणतो आम्ही विमानतळ बांधलं, आणि आपण सारखा आकाशकडे पाहतो, आलं का विमान, गेलं का विमान, आलं का विमान, गेलं का विमान। 5 वर्ष आकाशात विमानच पाहतोय आपण। अरे आपण विमान घर खाली 1 कोटी लोकसंख्या या जिल्ह्याची, 4-5 हजार लोक फक्त विमानाने प्रवास करणार आहे, खाली लोकांना खायला अन्न नाही, शेतकऱ्यांची वाईट अवस्था झाली, कामगार दशेदोडीला लागले, कोणाला काम नाही, उद्योग राहिले नाही, बेरोजगारांना रोजगार नाही, आणि तू सारखा आकाशकडे पाहून विमानाकडे पाहतोय, कधी विमान खाली उतरल? उजव आप्पा करत गेलताना म्हणजे आप्पा विमान काही येत नाही बा, थांबा म्हणे ढगाच्या आडे, कुठं ढगात विमान जाऊन बसलं, आप्पावर पाहतोय ढगात विमान। बरं एकदाच आदळलं, आदळलं तर भुजबळ साहेब म्हणतात माया वट्ट्यावर पडलं, वट्टा भुजबळचा, विमान आप्पाचं, मतदारसंघ हरिश्चंद्र चव्हाणचा, यांचं काय करतो तू? शासकीय कृषी महाविद्यालयासाठी प्रयत्न केले, पहिले 3 वर्ष पत्र देण्यात घालवले, उरलेली 2 वर्ष विमानात घालवले, पत्र दिलं का फोटो लगेच पेपरला बातमी, पत्र दिलं की फोटो लगेच पेपरला बातमी। आमचे पत्रकार मिळत आहेत, विकास दिशेना हाताला लागेना, आणि विकासाच्या नावावर हे निवडणुका लढवायला निघाले। समीर भाऊ म्हणतात की 5 वर्षात केलं काय, अहो भाऊ त्यांनी 5 वर्षात नाही केलं, पण तुम्ही 15 वर्ष कुठं, तुम्ही काय केलं 15 वर्षात? बरं भुजबळांनी विमानतळ बांधलं, समीर भाऊ म्हणतो मी बांधलं, भुजबळांनी रस्ता केला, समीर भाऊ म्हणतो मीच केला। खासदारांचा निधी, केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकारचा निधी हा वेगळा निधी, तुमचं काही एकच पॅकेज आहे का कुटुंबाचा, भुजबळ कुटुंबाचं? कोणी केलं का सगळ्यांनी वाटून घ्यायचं? म्हणजे भुजबळ साहेबांनी काम केलं की पंकज म्हणणार मीच केलं, समीर भाऊ म्हणणार मीच केलं। अरे बघ तुम्ही तुमचे काम वाटून घ्या, तुम्हाला या जिल्ह्याने 2 आमदार, 1 खासदार, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपदापर्यंत गेले तुम्ही, आता काय राहिलंय? एकच पायरी राहिली, किती गुन्हेगारी होती, आता का आईबाईच्या गळ्यातले मंगळसूत्र जात नाही, आता का चेन स्नॅचिंग होत नाही, कुठे आहे आता दहशतवाद, काय होतं? आणि अशा पद्धतीने पाठीमागे वळून आपलं कर्म बघा। आमचा विरोध दहशतवादाला आहे, आमचा विरोध भ्रष्टाचाराला आहे, आणि या सगळ्या परिस्थितीवरती तुमच्या भूमिका आम्हाला मान्य नाही। भुजबळ साहेब काय म्हणतात परवा, मी 1 पैसा खाल्ला नाही, 100 कोटी रुपयाचं महाराष्ट्र सदन बांधलं, न्यायपाशाला हात लावला नाही। अरे कोण न्यायपाश देतोय आता? आता काय न्यायपाशी दिवस राहिले का भुजबळ साहेब? आता टँकरचे दिवस आले, पोत्याचे दिवस आले, याचे दिवस आले। जर तुम्ही 1 पैसा खाल्ला नाही भुजबळ साहेब, तुमचा जो महामंत्र आहे तेवढा कृपया मला द्याल का? डोक्यावर पाटी घेऊन भाजी विकणारा माणूस 50,000 कोटीचा मालक कसा होऊ शकतो हे सूत्र मला सांगाल का? मला वाटतं मोठं व्हायचंय, मला नाही वाटत मला पैसे मिळावे, भुजबळ साहेबांसारखा 200 कोटीचा बंगला व्हावा,
बाकी सगळे कार्यकर्ते उन्हातानामध्ये झाडाखाली उभे राहावे. मी आतमध्ये एअर कंडिशन बसून मग सगळ्यांना एकेकाला तू इकडे बस, तू तिकडे बस, तू तिकडे बस. मला वाटतं ह्यावर उभाप करून पण ते आणू कुठून? ती आयडिया जरा आम्हाला द्या ना. स्वातंत्र्य काळापासून, स्वातंत्र्य पूर्वीच्या काळापासून माझ्या वाड वडिलांची 50 एकर जमीन आहे बागायती, बारमाही बागायती जमीन आहे, बारमाही बागायती ब्लॉक म्हणतात. ब्लॉक आहेत आमच्याकडे 5-5, 10-10 एकराचे. 200-200 टन आमच्या कारखान्यावर ऊस गेलेला आहे. मला नाशिकमध्ये एक फ्लॅट घेता येत नाही अजून, फ्लॅट एक गुंठाभर जमीन नाही. कुठल्या कानाकोपऱ्यात गेलं? कोणाची? भुजबळ साहेबांची. कोणाची? भुजबळ साहेबांची. कोणाची? त्यांच्या पिल्ल्याची. अरे 1000 एकर जमीन तुम्ही कुठून आणल्या? मला, मी 40 वर्ष राजकारणामध्ये, 15 वर्ष आमदार आहे, शिपायाचे बंगले झाले, मला अजून बंगला बांधता आला नाही. आणि वरून चौकशा पण चालू आहे माझ्याच. हे सगळं सुतं तुम्ही आणलंय कुठून? सगळं करून वरून शिरजोर सौ चिवे खाके बिल्ली चेले हाचको. अशा प्रकारचा जो त्यांचा प्रकार आहे तो लोकांच्या डोळ्यामध्ये धुळपे करणार आहे. आणि या दोघांची जी मिलीभगत आहे लक्षात ठेवा, भुजबळला मत म्हणजे गोडसेला मत, गोडसेला मत म्हणजे भुजबळला मत. ते माझ्या नावावरती बदनामी करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करताय मित्र. या जिल्ह्यामध्ये एकातरी प्रश्नावर खासदाराने, आमदाराने, मंत्र्यांनी एखादी मीटिंग घेतली. नाशिक सहकारी साखर कारखाना, इंडिया बुलचा प्रकल्प, ओझर एचएलच्या संदर्भातल्या कामगाराच्या प्रश्नावर, बरेचशा कामगाराच्या प्रश्नावर, केंद्र सरकारचा बोलतो मी, तुम्हाला राज्य सरकारचं नंतर बोलेल, या सगळ्या प्रश्नावर खासदाराने, मंत्र्याने, आमदाराने एकंदरीत मीटिंग घेतली. भुजबळ साहेब म्हणतात मी विकास केला. भुजबळ साहेब तुम्ही विकास केला तर मग कुठे आहे तो विकास? आजही येवल्याला 15-15 दिवस पाणी मिळत नाही प्यायला, आजही नांदगावला, मनमाडला महिना महिना प्यायला पाणी मिळत नाही. मग विकास तरी काय असतो नेमका? विकास कशाला म्हणतोय मला एकदा कळू द्या ना तुम्ही. प्यायलाच पाणी नाही म्हणे विकास केला. विकास कसा असतो तो सिन्नरला बघायला या, तुम्हाला दाखवतो विकास कसा असतो. विकासाच्या गोंडस नावाखाली तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका. एक प्रश्न यांनी मांडला नाही. शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेचा उद्योग मंत्री काय झोपा काढतो ते? एकातरी प्रश्नावर त्यांनी निर्णय, एकातरी प्रश्नावर काही सरकारला विचारलं? किती उद्योगाच्या बैठक घेतल्या आप्पा? किती उद्योगांच्या बैठक घेतल्या आम्हाला सांगा तुम्ही. मी नारायण राणे उद्योगमंत्री असताना कमीत कमी 10 वेळा बैठक घेतल्या. इंडिया बुल्सच्या बैठका घेतल्या, सगळ्या उद्योग बंद होताना त्या बैठक घेतल्या, कामगारांच्या बैठक घेतल्या. तुम्ही का घेत नाही बैठका? सरकार तुमचं आहे. तुम्ही ते एकमेकाला पाण्यात पायला मारायला निघाले होते. काय माहिती उद्धव साहेब तर त्या खानाचा शिकार करायला निघाले होते, अफजल खानाची शिकार करायला निघाले. कोण शहाशी काल निघाला मोठ्या दुर्मित. भेटीसाठी छान उभारीला आना शाळा श्यामिया खान डाऊन तडुले तयारा, खान डाऊन तडुले सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो मग मला सांगा, मिठी मारायला खानाचा कोथळा बाहेर काढायला गेल्यानंतर अचानक असं काय झालं? त्यांच्या पोटामध्ये मालाचा आवाज आला आणि तुमची मिठी गळून पडली. मोठा माल आहे इथं, चांगलं घबाड मिळेल, कशा लवकर बसायचं? भानगड करीत लगेच जमून गेले, लगेच आ गेले लज्जा. 4.5 वर्ष एकमेकाचा गळा दाबायला निघालेली माणसं एका रात्रीतून आ गेले लज्जा. आज कस काय होऊ शकतो? आमचं नाही होऊ शकत बाबा. कोणाशी नाही जमलं? नाही जमलं. कोणाशी जमत? मी ह्या नाशिकमध्ये
सिन्नरचा आमदार जरी होतो तरी सुद्धा नाशिकच्या प्रश्नामध्ये इथल्या नाशिकच्या आमदारांनी मंत्र्यांनी जे काम केलं आहे ते मी केलेलं आहे. नंबर एक, मुस्लिम समाजाच्या उर्दू हायस्कूलची जागा त्यांच्या नावावर करण्यासाठी नारायण राणे महसूल मंत्री असताना हातात फाईल घेऊन त्या मुस्लिम समाजाच्या ट्रस्टींसह राणेनं सांगितलं सही करा ही जागा मुस्लिम समाजाला आपल्याला द्यायची आहे. राणेने सही केली आणि फायनल ऑर्डर राणेच्या सहीने मुस्लिम समाजाच्या जागेला मिळाली. लक्षात ठेवा, लिहून ठेवा, माझं चॅलेंज लिहून ठेवा तुम्ही. माझं ज्या मैदानावर सभा चालली आहे, ज्या मैदानावर मी उभा आहे तुम्ही बसले आहात, त्या वंधारी समाजाच्या मैदानाला येण्याची परमिशन मी दिलेली आहे राणे साहेबांकडनं. सिन्नरच्या वंधार समाजाच्या मैदानाला सुद्धा येण्याची परमिशन मी दिलेली आहे. वाडीवाऱ्याच्या शेतकऱ्यांच्या आमच्या बांधवाच्या बागायती जमिनी उद्योजकासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय मी हाणून पाडला. त्या शेतकऱ्याच्या जमिनी तुम्हाला घेता येणार नाही राणे साहेबांना सांगून त्या जमिनी पण मुक्त केल्या. मराठा विद्यापीठ समाजाची वाघ गुरुजी शाळा आहे, त्यांचं आरक्षण बदलून घेतलं. नाशिकचा डीपी प्लॅन राज्य सरकारकडे 4-2.5 वर्ष पडून होता, तो डीपी प्लॅन मी जाऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणकडनं मंजूर करून घेतला. खडीकसरांचे प्रश्न होते, गौण खंडाचे प्रश्न होते, सगळ्या जिल्ह्यातले खडीकसरवाले कलेक्टर गेलो, राणे साहेबांकडे गेलो, उद्योगमंत्र्यांकडे, तो प्रश्न निकाली काढला. मी सिन्नरचा आमदार असताना नाशिकचे प्रश्न सोडू शकतो, तुम्ही तर कॅबिनेट मंत्री, तुम्हाला सगळी सत्ता मिळालेली, तुम्ही काय प्रश्नात लक्ष नाही घातलं? तुम्ही बाजू कोपऱ्यामध्ये कुठतरी 4 फुटाचा एसटी स्टँड बांधता, इकडून ऊन आलं धडांगे जागतायत, त्यांनी काहीच करता नाही, सावली नाही, पावसापासून संरक्षण नाही, कसले स्टँड बांधले? त्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांची सोय व्हावी, आपल्या कार्यकर्त्यांना 2 पैसे मिळावे म्हणून जास्त जास्त नफ्याची कामं कुठली आहे तीच कामं शोधली, तेवढीच कामं निधीतून केली आहे. ती तर प्रत्येक खासदाराला मिळते, वेगळं काय? खासदार निधीच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काय दिलंय? आम्ही खासदार निधीच्या व्यतिरिक्त कामं दिली आहेत सिन्नरला. अजूनही भारत देशामध्ये कुणीही बस स्टेशन असं बांधू शकत नाही सिन्नर सारखं, बांधलं नाही. माझा दावा आहे, कुठलाही राजकीय पुरावा पुढे येणार तुम्ही, भारतातला 30,000-40,000 लोकवस्तीचं बस स्टेशन विमानतळाला लाजवेल असं बस स्टेशन बांधून ठेवलंय. माझा दावा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठं क्रीडा संकुल 50 एकरमध्ये क्रीडा संकुल फक्त आणि फक्त सिन्नरला आहे, एकाही ठिकाणी नाही. भुजबळ साहेब, तुमचं क्रीडा संकुल 2.5 एकरमध्ये आणि ते पार गेलंय का म्हणजे काहीच नाही, क्रीडा नाही आणि संकुलही नाही. तुमच्या एसटी स्टँडमध्ये डुकरं फिरताय, तुम्ही सगळे, तुमच्याकडे मंत्री संदीप सगळे, मग असं का होतंय? वेळ झालाय पण एक 2-3 प्रश्न महत्वाचे आहेत, 3-4 प्रश्नाची उत्तर हवी आहेत. एक उत्तर हवे भुजबळ साहेबांकडनं की तुम्ही ही संपत्ती कशी गोळा केली त्याचं विश्लेषण आम्हाला द्या. दुसरं उत्तर पाहिजे मला उद्धव साहेब ठाकरेंकडनं, तुम्ही ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललात, संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं बोललात. तुम्ही नाणारचा प्रकल्प रद्द केला, तुमच्या ज्या 3 अटी होत्या त्यात नाणारचा प्रकल्प रद्द करायचा. पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करते ते बोला. माझ्या शेतकऱ्याला आक्रोश करतो, दुसऱ्या घोषणा करून होत नाही. तीन प्रश्न फक्त यांनी का उत्तर सरकारला विचारले, सरकारमध्ये असून सरकारला विचारले की नाणारचा प्रकल्प बंद करणार का? सरकारला करायला लावला, केला. 500 करोड रुपयाचा घराला घरपट्टी माफ केली मुंबईमध्ये, केली मान्य. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच का नाही केली तुम्ही हे मला सांगा, म्हणजे तुम्हाला काय ढोंगी का तुम्ही? म्हणजे शेतकऱ्याच्या जर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येतं, बाकीच्या प्रश्नावर तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलं. शेतकरी गेला तरी चालेल, मेला तरी चालेल. या प्रश्नाचं शेतकरी कर्जमाफी तुम्ही का नाही करून घेतली सरकारकडनं त्याचं उत्तर जनतेला द्या.
आणि मुख्यमंत्र्याला माझा तिसरा प्रश्न आहे. मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामध्ये कृषी खात्याला पूर्ण वेळ मंत्री का नाही? एवढं हलका कृषी खातं, ज्या महाराष्ट्रातले शेतकरी ज्यांच्या भरोशावर ज्यांच्या कष्टावर हे राज्य चाललंय त्यांच्या विषयावर तुम्हाला गांभीर्य नाही? एकनाथ खडसे कृषी मंत्री आणि फुंडकर स्वर्गवासी झाल्यानंतर ते कृषी खातं धुळखात पडलंय. चंद्रकांत दादाकडे दिलंय, चंद्रकांत दादाला वेळच कुठे? उद्धव ठाकरेला मॅनेज करू कि महसुलाचे पाऊ सगळे काय कि बस सार्वजनिक बांधकाम बघू? लिस्ट व्हॅल्यू, कमीत कमी व्हॅल्यू त्यांनी कृषी खात्याला दिले. हे सरकार उदासीन आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असा माझा स्पष्ट आरोप आहे. का पूर्ण वेळ मंत्री तुम्ही देत नाही कृषी खात्याचा? त्याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी पाहिजे. या सर्व पक्षाच्या लोकांनी नाशिकची थट्टा केली मित्र, नाशिकच्या जनतेला यांनी गृहित धरलेलं आहे. माझं काँग्रेस सोडण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो. आता माझ्या आणि पृथ्वीराज चव्हाणांचे अत्यंत चांगले संबंध, अत्यंत चांगला मुख्यमंत्री वसंतदादाच्या नंतर, म्हणून त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. फक्त एकाच गोष्टीहून त्यांचं माझं वाजलं. त्यांना मी एक प्रश्न विचारला, त्यांना म्हटलं मुख्यमंत्री महोदय, नगर जिल्ह्याला 15 आमदार आहेत, नाशिक जिल्ह्याला 15 आमदार आहेत, नगरला काँग्रेसचे 3 आमदार आहेत, नाशिकला काँग्रेसचे 3 आमदार आहेत, नगर जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्री विखे आणि थोरात, नाशिकला तुम्ही राज्यमंत्री पण देत नाही? मला नका देऊ, त्या गावित बाईला द्या, तो मुस्लिम समाजाचा आमचा मालेगावचा आमदार आहे त्याला द्या. पण तुम्ही आमची अवहेलना करताय, आमचा अपमान करताय नाशिककरांचा, हे मला मान्य होणार नाही. पद खाली ठेवतात पण तुम्ही नाशिकला न्याय देत नाही, म्हणून मला हा पक्ष मान्य नाही, पक्ष विचार मान्य नाही, मी पक्ष सोडणार आहे तुमचा. त्यांनी मला एका शब्द सांगितलं की माझ्या हातात नाही, दिल्लीवरनं सगळे आदेश येतात. म्हणलं तुमचे आदेश कुठूनही येऊ, पण माझ्या जिल्ह्यावर अन्याय होत असेल मी थांबू शकत नाही, मी इतर राजकीय पुरण्यासारखं नाही. आणि आता काय हो, आता का नाशिकला मंत्री नाही? भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आहे नाशिकमध्ये. देवेंद्रजी, असं काय घडलं तुम्ही आम्हाला का देत नाही संधी? का आम्हाला गृहित धरताय? कोणालाही द्या, त्या 2 महिला आहे सक्षम आहे त्यांना द्या. डॉक्टर दौलतराव आयरनचा मुलगा आहे, दौलतराव आयरनने ह्या जिल्ह्यामध्ये इतकी मोठी मोठी कामं केली, इतकं चांगलं नेतृत्व दिलंय, त्यांचा मुलगा वारसदार आहे, त्यांना तुम्ही घ्या राज्यमंत्री मंडळात. नसेल तर आमचा बाळासाहेब सानपही चांगला आहे, जरी शिक्षण कमी असलं तरी कर्तृत्वाने चांगला आहे, कोणालाही द्या पण द्या. नाही, याचा अर्थ आपल्या सर्वांना ते गृहित धरताय. जिल्ह्याला न्याय नाही, एक मंत्री पद दिलंय शिवसेनेने, राज्यमंत्री दादाभाऊ भुसे, शेळीचा शेपूट झाकता येत नाही, मासे आखता येत नाही. म्हणजे ही जर लोक आपल्यावर एवढा अन्याय करत असतील आणि पक्षाचं तिकीट नाही, पक्ष कशाला पाहिजे तुमचे पक्षाचे तिकीट? कोण तुमच्या नावावर दिल्लीत बोटोवर करेल? आम्हा नाशिकवाले आमचे लोक स्वाभिमानाने आम्ही ठरवू देशाचा पंतप्रधान कोण करायचा, ते तुमच्या आदेशाने ठरवणार नाही. त्यामुळे दिल्लीमध्ये जाण्यासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला पाहिजे. आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला एक सांगू का, तुमचा काही दोष नाही हो, मंत्रिमंडळाच्या लोकांना काही कळतच नाही, त्यांना अनुभव नाही, खपाटी उपाशी पोटी पडलेले आहेत, कारण काँग्रेस सरून गेली, राष्ट्रवादी सरून गेली, आता कुरण तुमच्या ताब्यात आलंय, खालच्या लोकांना काही समजेना, तुमचं काम पुष्कळ चांगलं आहे. तुम्ही एक मुखी रुद्राक्षचा गंडा गळ्यात घालून फिरू राहिले, तो गंडा फक्त 2 बटन काढले, गंडा दाखवलं का समोर जाऊन गार होतो. संकट मोचन, एक मुखी रुद्राक्ष घेऊन फिरताय मुख्यमंत्री. काही अडचण आली की संकट मोचनचा एक रुपये रुद्राक्ष बाहेर काढून दाखवला की गार होऊन जातो सगळे. मुख्यमंत्री महोदय, हा एकमुखी रुद्राक्षाचा गंडा एक दिवस तुमच्यावर गंटांतर आणल्याशिवाय राहणार नाही.
आणि या एसीबीच्या चौकशीची धमक्या मला नका देऊ. तुमच्या धमक असेल ना मला अटक करून दाखवा. धमक असेल अटक करून दाखवा. तुम्ही प्रेमाने म्हटले असते ना तर मी कदाचित माघारही गेलो असतो. आता आता घे माघार. ही सगळी चौकशी मी स्वतः लावलेली आहे, त्यांनी नाही. मी स्वतः पत्र दिलंय माझी चौकशी करा म्हणून. पेपरला बातमी एक पेपरच्या बातमीवरती मी माझं पत्र दिलंय. करा चौकशी. मी दोषी असलो तर सजा भोगायला तयार आहे. अरे जिल्ह्यामध्ये कर्जमाफीच्या नावाखाली एक संस्था शेवटची शिल्लक राहिली ती अखेरचा श्वास घेते. जिल्हा बँक टिकणार नाही मित्र. बँकेत संचालक आहे माझ्या डोळ्याने पाहतो. लोकांचे डिपॉझिट बँकेमध्ये, लग्नाला पैसे नाही, दवाखान्याला पैसे नाही. एकाही शेतकऱ्याला आम्ही कर्ज देऊ शकलो नाही वर्षभरामध्ये. दोन वर्षात कसा शेतकरी जगेल? कुठल्याही बँकेमध्ये शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही. कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेऊन जा, कोणत्या शेतकऱ्या कर्ज मिळतं बघा. ज्यांना ज्यांना कर्ज माफ झाली त्यांना पुन्हा कर्ज नाही. आणि 10-10 लाख रुपये ज्यांचं कर्ज आहे, नाशिकचा शेतकरी मोठा आहे, 10 लाख रुपये ज्याचं कर्ज आहे त्याला 1.5 लाख रुपये माफ आहे. कधी त्याने 1.5 लाख भरले तर 10 लाख, त्याला 8-8.5 लाख त्याने भरले तर त्याला 1.5 लाखाची माफी. मला सांगा 1.5 लाख त्याजवळ असेल तो भरील ना? 2016 कर्जमाफी झाली, आज 18 आहे, 19 आहे. 2 वर्ष झाले कर्जमाफी, इतक्या वेळ कर्जमाफी चालते? 10 लाखाच्या कर्जाचे 12,80,000 झाले 14%. मग ते 1.5 लाख गेले कुठं तुमचे? काय उपयोग त्या 1.5 लाखाचा? काही कॅल्क्युलेशन, काही हिशोब, काही अकाउंटंट? पैसे 10 लाख तशी तसेच, त्याच्यावर 2,80,000 वाढले, म्हणजे 12,80,000 कर्ज झालं, 1.5 लाख त्याला मिळाले नाही. मग कुठे कर्जमाफी असते का? असं कुठं धोरण असतं का? भविष्य काळामध्ये जिल्हा बँक पण टिकणार नाही, कारखाने टिकले नाही, साखर कारखाना दुसरी लागलेला आहे. हे प्रश्न सोडवायचे कोणी आणि कधी आणि कसे? कोण सोडवणार? आणि तुम्ही का नाही सोडवले भुजबळ साहेब? आप्पा तुम्ही का नाही सोडवले? एकतर मीटिंग, कारखाना संदर्भात मीटिंग, बँकेच्या संदर्भात मीटिंग, काही ठोस निर्णय? मागच्या 15 वर्ष आणि हे 5 वर्ष तुम्ही कुठलाही या ठिकाणी निर्णय दिलेला नाही, प्रश्न सोडवलेला नाही. मग सातत्याने लोकांची दिशाभूल करून तुम्ही करणार असाल तर मग ह्या जनतेला तुम्ही विटीस धरतात, खुर्च्या अडकून बसलेत तुम्ही. लोकसभेचा खासदार या नाशिकच्या जनतेने कधी पाहिलाच नाही धड. खासदारांचं काय काम असतं हे तुम्हाला मी दाखवून देईल. खासदार हे काम करत नाही, आमदार हे काम करत नाही, आणि गल्ली बोळात गटरी बुजावल्या तेवढंच फक्त उदाहरण सांगतात. खासदारचं हे काम आहे? आयटी इंडस्ट्रीज नाही, एकही इंडस्ट्री नवीन येत नाही. जुन्या इंडस्ट्री त्या पण निघून गेल्या, बंद पडल्यात, कामगार दशेजवळ लागलेत. केंद्र सरकारच्या एचएल आणि यांना काही काम नाही प्रेसला. मग हे सगळे प्रश्न सोडवणार कोण? बोलणार कोण याच्यावरती? तुमचा अनुभव घेतला आहे आम्ही दोघांचा. आणि मग यांचा अनुभव असताना परत यांच्याच पाठीमागे उभे राहा. मग जी लोक वर्षानुवर्ष माझ्या पाठीमागे उभी आहेत, ज्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे न्याय हवा आहे, त्यांना मी काय करू? त्यांना मी सांगू काय? त्यांना मी सांगू भुजबळला जाऊन भेटा? त्यांना मी सांगू आपल्याला जाऊन भेटा? मी काय देवाला जाऊन पत्ते खेळत बसू? करू काय? मला माझ्या कार्यकर्त्यांसाठी लढाई करावीच लागेल. आणि म्हणून म्हणूनच माझी अपक्ष उमेदवारी आहे. आता सुद्धा आपली सभा चालू आहे. नाशिकचा सगळा केबल बंद आहे. केबल वार पण त्यांचंच. कोंबडं झाकल्याने दिवस उभायचा राहत नाही. अशा प्रकारचे अनेक प्रयत्न ते करणार आहेत, या पुढच्या काळात ते खूप करणार आहेत. पण तुम्हाला एक सांगून ठेवतो, नाशिककरांचा पण एक इतिहास आहे, नाशिककरांची पण एक खासियत आहे. नाशिकचे लोक बोलत नाही पण केल्याशिवाय राहत नाही. आणि परिवर्तनवादी आहे.
40 वर्षात 50 वर्षात त्यांनी खासदार कधीच रिपीट केला नाही. चांगल्या चांगल्या नेत्यांना संधी दिली नाही. इथं दोघे काहीच कामाचे नाही, कवडीमोल कामाचे. पण नाशिकने देशामध्ये इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, टाटा, मोठमोठ्या उद्योजकांना, मोठमोठ्या राजकीय पुढऱ्यांना देशामध्ये कुठल्याही लोकसभेच्या मतदारसंघामध्ये बिनविरोध दिलं नाही. ते फक्त नाशिकने दिलं. ते फक्त नाशिकने स्वर्गीय चंद्रराव चव्हाण यांना बिनविरोध दिला. हा इतिहास हा नाशिकचा इतिहास आहे. खासदार रिपीट होत नाही हा इतिहास हा नाशिकचा इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण देशामध्ये जेव्हा गेले तेव्हा वृत्तपत्रवाल्यांनी बातमी लिहिली, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आणि कणखर अशी ही महाराष्ट्राची छाती घेऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण देशाचं संरक्षण पद भूषवित असताना आपल्या सैनिकांना मार्गदर्शन करायला सरहद्दीवर गेले होते. त्यावेळी चीनचं आपलं युद्ध सुरू होतं. काय सांगा यशवंतराव चव्हाण यांनी एका शब्दामध्ये चीनची त्यांनी खिल्ली उडवली. उनको बोलो वो अगर चीन है तो हम प्राचीन है. एवढ्या एका शब्दामध्ये सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी केलं, ज्यांनी एचएलचा कारखाना आपल्याला दिला, त्यांचा हा लोकसभा मतदारसंघ आहे. आणि आता पुन्हा हा लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा इतिहास घडवणार, ऐतिहासिक निवडणूक होणार आणि अपक्ष खासदार फक्त आणि फक्त नाशिक लोकसभा जाऊ शकतो हा संदेश संपूर्ण भारताला गेला पाहिजे. कळू द्या भारताच्या जनतेला की नाशिकची जनता अशी हे आहे. इतिहास फक्त नाशिकच घडवतोय, नाशिकच ठरवतोय काय करायचं ते. प्रश्न तर सुटतीलच, प्रश्न सोडूच. प्रश्न सोडण्यासाठी मला अजेंडा देण्याची गरज नाही. जिथं उभा राहतो तिथं प्रश्न सोडवतो. हातभर अजेंडा घेऊन कागद फेकून दिल्यापेक्षा प्रश्न सांगा, प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. या नाशिकच्या स्वाभिमानी जनतेने एकदा मला संधी देऊन पहा. यांना दिली दोघांना, अनेकांना दिली आहे. एकदा माझा अनुभव घेऊन पहा कसे असते खासदार की कधी असते संसद हे मी तुम्हाला दाखवेन आणि ते तुम्ही करणार आहात. अपक्षाचे लोक पक्षाच्या लोकांपेक्षा जास्त कर्तृत्व नाही, तुम्हाला मी थाकून देईल. पक्षाचे लोक बोटवर करतील दिल्ली जाऊन, मी बोटवर करणार नाही. मी माझ्या नाशिकसाठी तुम्ही काय करता ते पहिलं कमिटमेंट करा माझ्याशी, नंतर ठरवेल तुम्हाला पाठिंबा द्यायचा का नाही द्यायचा. नाशिकचे लोक देशाचा पंतप्रधान ठरवणार आहेत मित्र हो. नाशिकची जनता देशाचा पंतप्रधान ठरवणार आहे. कळू द्या संपूर्ण देशाला. नुसत्या पैशावर, नुसत्या दहशतवादावर, नुसत्या ताकदीवर निवडणुका जिंकता येत नाही. तर पैसे नसताना सुद्धा केवळ जनतेच्या आधार, केवळ जनतेच्या लाटेवर खासदार निवडून जाऊ शकतो. आणि हा डाण्याबाग जाणार नाही, घुसणार संसदेमध्ये. त्यामुळे अत्यंत जागरूकपणे काम, मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा. गेले 8-10 दिवस माझे कार्यकर्ते पहाटे 4 वाजता आया भगिनी स्वयंपाक करून, डबा करून, डबे बांधून फिरताय, लोकांच्या घरघर जाताय, गाडी स्वतःची, पेट्रोल स्वतःचं, जेवण स्वतःचं, गावगाव लोकांनी पाया पडतायत. पुन्हा ते दिवस आठवले, पूर्वीच्या काळात ज्या निवडणुका होत होत्या त्या निवडणुका आज मला, ही निवडणूक माझ्या निमित्ताने मला बघायला मिळते. काही अपेक्षा नाही लोकांच्या माझ्याकडनं. त्यांच्याकडे चौथा माणूस गाडीत बसायचा म्हणला तो संध्याकाळचं काय. इथं कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारची मागणी नाही. बिंबीच्या देठापासून, मनापासून आमचा माणूस दिल्लीत गेला पाहिजे. यासाठी लोक दारदार लोक या ठिकाणी भीक मागताय. भय मला अभिमान आहे माझ्या माणसाचा. त्याच लोकांसाठी मी लोकसभेत चाललोय. मला नेत्यांची गरज नाही. मी या 200 नेत्यांबरोबर मी एकटा नेता सफिशियंट आहे. सगळ्यांना, सर्व पक्षी नेत्यांना सफिशियंट आहे, त्या पुरेसा आहे.
त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो, आता तरी गपचूप मालमत्ता टाका, नाहीतर जर मी खासदार झालो तर तुमच्या सगळ्यांच्या खुर्च्या खाली करून टाकील. हे सगळे नवीन पिढीचे लोक, यांना सगळ्यांना मी पुन्हा सत्ता उपलब्ध करून देईल, यांच्यासाठी लढेल, यांच्यासाठी मी निवडणुका लढवेल, यांच्या व्यासपीठावर जाईल, यांना निवडून आणेल मी आणि नाशिकचं राजकीय वातावरण बदलून टाकेन. या भुजबळांनी राजकीय राजकारणाचा या जिल्ह्याचा वाटोळं केलं, काय मागडे पण निवडणुका केलं, पैसे जेव्हा कुणी काय बोलतच नाही, कधी नव्हते या जिल्ह्यामध्ये असं एकदम इतकं पैशाचं राजकारण देशोधडीला लागले राजकारणी. काही काही नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी आमदार संध्याकाळी खायला घरी राहिलं, भुजबळची स्पर्धा करता करता पैसे वाढता वाढता जेवढं कमवलं त्याचं डबल गेलं. काय प्रथा आणि परंपरा आहे, काय विचार आहे, पैशाच्या जोरावर निवडणुका, दहशतीच्या जोरावर निवडणुका, धमक्या या जोरावर जर तुम्ही निवडणूक करणार असाल तर जिंकण्याचं स्वप्न दूर, आता ते दिवस राहिले नाही. आता सामान्य माणूस जागा झालाय, गोरगरीब जनता जागी झाली आहे, दऱ्याखोऱ्यातला आदिवासी माणूस या ठिकाणी आज माझ्या पाठीशी उभा आहे, सर्व जाती धर्माची माणसं माझ्या पाठीशी उभी आहे. कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही, कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पक्षवाद नाही, फक्त काम आणि काम विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, या लोकसभा मतदारसंघाचं चित्र बदलल्याशिवाय मी राहणार नाही. त्यासाठी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा मला अपेक्षित आहे. मित्र, तुमच्या समोर मी नतमस्तक होतो, दोन हात आणि एक डोकं, या पलीकडे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. त्यावरती तुमची जी पाठिंबा आणि साथ मला पुढच्या काळामध्ये निश्चितपणे भक्कमपणे मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो, आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा, आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपण गाड्या व्यवस्थित घेऊन जा, कुठल्याही प्रकारची घाई गर्दी करू नका. राष्ट्रगीतासाठी खूप लांबून आला आहात, आपल्या गाड्या आपण व्यवस्थित घरी गेलं पाहिजे. पुन्हा या ठिकाणी आपल्याला परत उद्यापासून पुन्हा कामाला लागायचं आहे, त्या हिशोबाने प्रत्येकाने आपल्या गाडीची आणि आपली दखल घ्या, आपल्या बरोबर आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जा. आपण सर्वजण ह्या आवर्जून आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. या मैदानाला चार दरवाजे आहेत, त्यामुळे निवांत प्रत्येकाने गाडी व्यवस्थित काढायची आहे, हळूहळू एक एक गाडी काढायची आहे, सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वांना पुन्हा नम्रतेची विनंती की आपण गाड्या व्यवस्थित घेऊन जा आणि आपण सगळेजण एवढा वेळ देऊन गेल्या दुपारी